मित्रांनो हिंदुस्थानचा एक नागरिक या नात्याने हा कार्यक्रम माझ्या सामाजिक जबाबदारीचा एक विनम्र प्रयत्न आहे मी आपल्या दर्शकांना हा विश्वास देऊ इच्छितो की कोणत्याही व्यक्तीला बदनाम करणं कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवणं किंवा कुणाही बद्दल काही निकाल देणं हा माझा उद्देश नाही आज आपल्या समाजासमोर कितीतरी असे मुद्दे आहेत ज्यांच्याशी लढण्याऐवजी कधी कधी आपण त्यांच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे गुन्हेगारांना आणखी पाठबळ मिळतं आणि त्यांची हिंमत आणखी जास्त वाढत जाते माझी फक्त हीच इच्छा आहे की आपण या मुद्द्यांवर खुलेआम चर्चा करू त्यांचा सामना करू ज्यामुळे आपण या समस्यांवर उपाय शोधू शकू ही बाब लक्षात घेता मी आपल्या दर्शकांना हे सांगू इच्छितो की या कार्यक्रमाचा काही भाग कधीकधी खूपच संवेदनशील असू शकतो आणि यासाठी आपण स्वतः आपल्या विवेक आणि बुद्धी यांचा वापर करा आणि अगदी विचारपूर्वक आपला निर्णय घ्या धन्यवाद तुझा रंग असा बहरला ससा रंग ना कुठला खुलेल तुझ नाव उरावल गोंदवले जे कुणीही वाचू शकेल आहे ओढ ही आहे ओढ ही तुझ मोहत तेजी ओढ ही नस कुणी आहे ओढ आहे सळसळ नारे हे रंग ही तूच शिकवल समला स्वर्ग तुझ्या संगतीत का बसला

या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आम्हाला बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं की आम्ही सत्यमेव जयतेमध्ये महिलांच्या समस्यांबाबत आवाज उठवला आहे कायम त्यांचाच दृष्टिकोन दाखवला आहे पुरुषांचा दृष्टिकोन त्यांच्या प्रॉब्लेम्सविषयी जास्त दाखवलं गेलं नाही आहे म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवून बाय पब्लिक डिमांड आम्ही आजचा टॉपिक निवडला आहे की मित्रांनो आज आमच्या प्रेक्षकांमध्ये अर्धे पुरुष आहेत आणि अर्ध्या महिला खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं थँक्यू सो मच फॉर बिंग हियर तर आज सर्वात आधी मी पुरुषांशी गप्पा मारणार आहे तुमच्या मनात एका खऱ्या मर्दाची काय प्रतिमा आहे तुमच्या मनात असं काय विचार येतात जेव्हा तुम्ही एका मर्दाविषयी विचार करता हा हा तुम्ही एखाद्या स्त्रीला गरज असेल तेव्हा म्हणजे एखादी स्त्री संकटात अडकली असेल तर त्याने तिथून पळ काढता का मने अशा स्थितीत त्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी तो मर्द असल्याचा एक गुण ठरू शकतो म्हणजे प्रोटेक्टर प्रोटेक्टर रक्षक रक्षक, रक्षक हो, हो अरे यार, आ, कुणाल आ, एक मिनिट जरा बोर्डवरती रक्षक प्लीज एक एक गुण सांगा मला खरा मर्द कसा असतो खरा मर्द तोच आहे जो स्त्रियांचा आदर करतो स्त्रियांचा आदर करणारा हा तुम्ही माहीत द्या जरा सर खरा मर्द तोच असतो जो बहादूर असतो खरा मर्द बहादूर असतो हा हा बहादूर जो मेहनत करून स्वतःच घर चालवतो तो खरा पुरुष असतो हा मेहनतीली प्लीज हा अजून अजून कोणी सांगेल का जो नेहमी दुसऱ्यांना मदत करतो हा मदत करणारा मला वाटतं की दुसऱ्या बोर्डची गरज पडणार आहे <laughs> हा अजून अजून सांगा प्लीज सर खरा मर्द बलवान असायला हवा ताकदवान असला ताकदवान असायला हवा ली बलवान लिह बलवान हा तुम्ही सांगा माहिती त्यांना खरा पुरुष तोच असतो सर ज्याचे विचार चांगले असतात ज्याचे विचार चांगले असतात विचार नेक आणि चांगले विचार करेक्ट खरा मर्द तोच असतो जो समजूतदार असतो समजूतदार लिहा यार बरेच चांगले गुण आहेत यार पुरुषांमध्ये अजून खरा मर्द तोच असतो जो इमानदार असतो खरा मर्द इमानदार असला पाहिजे बरोबर माझ्या मते सर मर्द तोच असतो ज्याला दर्द होत नाही ज्याला दर्द होत नाही मर्द असतो वेदना होत नाही वेदना होत नाहीत म्हणजे इतरांना त्रास देतो असं काय का ज्याला ज्याला स्वतःला स्वतःलाच वेदना होत नाहीत एक आपल्याकडे अजून एक जागा बाकी आहे अजून कोण एखादा मला गुण सांगू शकेल का जो खूप सेन्सिटिव्ह असेल संवेदनशील असेल हो। त्याच्या मनात प्रेम हो। असेल लोकांसाठी कणव असेल मित्रांनो इथे जे एवढे पुरुष उपस्थित आहेत आपण सर्वांना असं वाटतं की जो खरा मर्द असतो त्यात हे सगळे गुण असतात त्याची एवढी रूप असतात आता आपण स्त्रियांना विचारूया आपल्या रोजच्या आयुष्यात मला खात्री आहे की तुमचा संबंध बऱ्याचशा पुरुषांशी येत असेल तर मग तुमचं काय मत आहे की आमच्यात हे सगळे गुण आहेत कोणी सांगेल का मला नाही या क्वालिटी मी तर मी तर पाहिल्याच तर रक्षक मुळीच नाही ते काय करतात त्यांची स्वतःची फॅमिली जवळचे लोक आहेत पण सगळ्यांसाठी आहेत का मग आता पुरुषांच्या वतीने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमच्यापैकी किती मुली अशा आहेत हात वर करून उत्तर द्या ज्यांचं मत आहे की सगळे पुरुष आम्हाला आम्हाला अजिबात रक्षक वाटत नाहीत म्हणजे जवळपास सगळ्याच मुलींना असं वाटतं की पुरुष हे रक्षक नसतात रक्षक कॅन्सल कर आ, रक्षक तर नक्कीच नाही होत आपण अजून कोण सांगेल मला संवेदनशील बिलकुल नसतात संवेदन ही नसतात अच्छा सेन्सिटिव्ह कोण बोललो मित्रा? मित्र <laughs> मला माफ कर ते सुद्धा कट करावं लागणार आहे ते संवेदनशील कट करून टाक अच्छा पुरुष आदर करतात का जेव्हा एखादी स्त्री जाते यांच्या समोरून तेव्हा आदर वगैरे असतो तो त्यांच्या नजरेत नसतोच मुळी शिट्टी वाजवणं आयटम आहे असं तसं बोलणं हे जे शब्द वापरतात त्याच्यात आदर नसतोच खूप कमी असतात तेही खूप मुश्किलीनेच भेटतात खूपच क्वचित कधीतरी फार क्वचित असे पुरुष भेटतात म्हणजे पुरुष आदर सुद्धा करत नाहीत मी ऍक्च्युअली सांगणार होतो की यातील दोन तीन गुण तर मीच काढून टाकतो मला सांगा हिंदुस्थानमध्ये मध्ये किती लोक खरंच इमानदार आहेत मग जर खऱ्या मर्दाची ओळख जर प्रामाणिकपणा असेल तर हिंदुस्थानमध्ये खूप कमी खरे मर्द आहेत म्हणजे इमानदारीचा तर प्रश्नच येत नाही समजूतदार समजूतदार सुद्धा काढून टाकू नेक सज्जन असतात पुरुष नेक सुद्धा काढून टाक ज्याला वेदना होत नाहीत कोण बोललो तयार यार अच्छा तुम्हाला वेदना होत नाहीत कधी तुम्हाला कधी काय लागलं कुठे पडलं तर तुम्हाला दर्द होत नाही का सर होतो ना वेदना होतात ना हो मग तर तुम्ही खरे मर्द नाही आहात बरोबर ना म्हणजे ज्याला वेदना होत नाहीत माफ करा पण ते कट करावं लागेल अजून काय उरलं यार बहादूर हा पुरुष बहादूर असतात का का तुम्ही असं का म्हणताय की बहादूर नसतात सर पुरुष तर इमोशनली खूप वीक असतातच म्हणजे बाहेरून बघायला फाईट्स मध्ये शक्तिशाली आहेत पण समजा जर एखादी सिच्युएशन फेस करावी लागली तर पुरुष घाबरतात त्यांना स्त्रियांच्या गरज लागते पुरुष कमजोर हो। असतात म्हणजे सुद्धा अच्छा पुरुष मेहनती असतात का नाही जर पुरुष मेहनती असते तर बऱ्याच स्त्रियांना स्वतः मेहनत करून घर चालवावं लागलं नसतं आणि ते पिऊन कुठे पडलेले नसते मग ते मेहनती कसे काय झाले मेहनती सुद्धा गेलं मदत करतात का पुरुष बायका पुरुषांना मदत करतात पुरुष कधीच बायकांना मदत करत नाहीत स्त्रिया पुरुषांना मदत करतात मदत कर मदत करणारा सुद्धा कट झालं सगळे गुण बाद झालेत आता एकच गुण बाकी बल्वान। बल्वान का पुरुष अरे इतकं तरी सोडा आमच्यासाठी <laughs> का का बलवान नाही बलवान का नाही सांगा मला जे त्यांच्यापेक्षा दुर्बल आहे ज्यांच्यावरती रुबाब गाजवू शकतात तिथे ते बलवान बाद जर माझ्या समोर चार फुटाचा माणूस आहे तर मी बलवान झालो पण जर सहा फुटाचा माणूस असेल तर मी असंच राहीन तर जो तुमच्या समोर कमजोर असतो त्याच्यासमोर तुम्ही बलवान असता नाही तर तुम्ही बलवान नसता बरोबर आहे तुमचं वाईट गोष्ट अशी आहे की बलवान सुद्धा कट झालाय मी तर खूप प्रयत्न केला होता बलवान वाचवण्याचा पण बलवान सुद्धा कट झाला तुम्हाला काय वाटतंय बरोबर बोलतायत का हे लोक हा तुम्ही सगळे सहमत आहात का काय बोलतायत लेडीज असं की स्त्रियांची सहमत नाही आहात हो का असं नाही की एखादा दारुडा मुलगा आमच्या गावात धिंगाणा घालून गेला तर पूर्ण गावच दारुड आहे पुरुष खूप खुश झालेत तर तुमचं असं म्हणणं आहे की एखादा पुरुष असा असेल जसं या सगळ्या म्हणतात पण नव्याण्णव टक्के पुरुष बरोबर आहेत असं म्हणायचंय का नव्याण्णव नौ टक्के नाही अजिबात नव्वद टक्के सुद्धा नाहीत नाही सत्तर टक्के, टक्के पुरुष असतील का असे सत्तर सुद्धा नाहीत अहो पन्नास टक्के तर अर्धे पुरुष तर असतील असे तर म्हणजे मग स्त्रिया जे म्हणतात ते खरे तर अच्छा मग पंचवीस ते तीस टक्के पुरुष असे आहेत म्हणजे सत्तर टक्के असे नाही आहेत मग तर स्त्रिया खरं बोलतात जर पंच्याहत्तर टक्के पुरुष असे नाही आहेत त्यांच्यात सगळे दुर्गुण भरलेले आहेत मग तर स्त्रिया योग्य बोलतात पंच्याहत्तर टक्के म्हणजे यातून ही गोष्ट स्पष्ट होते की आपण पुरुष जे स्वतःला समजतो तसं स्त्रिया आपल्याला समजत नाहीत अच्छा तुम्हाला काय वाटतं की पुरुष कसे असतात प्लीज जर मला सांगा पुरुष अहंकारी असतात हा हा तुम्ही सांगा प्लीज पुरुष खूप कंट्रोलिंग असतात कंट्रोलिंग कंट्रोलिंग धाका ठेवायला बघतात पुरुष कंट्रोलिंग असतात हा माहिती ना अग्रेसिव्ह असतात खूप रागीट असतात म्हणजे hmm. तुम्हाला सर्वांना असं वाटतं की पुरुष अहंकारी असतात कायम नियंत्रण ठेवू पाहतात कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात आणि अग्रेसिव्ह असतात रागीट असतात अर्थात प्रत्येक पुरुष असा नसतो पण ज्या पुरुषात हे तिन्ही गुण असतात अहंकार कंट्रोल करण्याची इच्छा आणि राग मग हे तिन्ही गुण मनातल्या मनात एकत्र येऊन एका खतरनाक कॉकटेलचं काम करतात आणि ज्याचा परिणाम आपल्याला रोज बघायला मिळतो दिवसेंदिवस रस्त्यांवर किंवा सार्वजनिक जागांवर घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना हिंसक रूप घेत आहेत लोक स्वतःच विसरून संतापाच्या भरात आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात किरकोळ कारणावरून मारामारीवर उतरणं अनेकदा स्वतःसाठी किंवा कधी कधी दुसऱ्यांसाठी जीव घेणं सिद्ध होऊ शकतं अशाच एका घटनेला बळी पडला दिल्लीत राहणारा एकवीस वर्षांचा आकाश रस्त्यावर छोट्याशा भांडणातून त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला स्वतःच्या तरुण मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याच्या या धक्क्यातून त्याचे आई वडील अजूनही स्वतःला सावरू शकलेले नाही रोजगारानिमित्त आठ वर्ष स्वतःच्या कुटुंबापासून लांब राहिलेले आकाशचे वडील हल्लीच दिल्लीत परत आले होते त्यांना आता स्वतःच्या मुलांसोबत कुटुंबासोबत राहायचं होतं त्यांची स्वप्न काही लोकांनी इतक्या क्रूरपणे का, क्रूर का चिरडून टाकली या प्रश्नाचं उत्तर त्यांना आजपर्यंत मिळालेलं नाही महेंद्रजी जी, मी समजू शकतो की तुम्हाला किती त्रास होत असेल याविषयी बोलताना महेंद्रजी आज तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे माझ्या दोन मुली आहेत एक लहान मुलगा आहे तुम्ही आठ वर्षे जेव्हा बाहेर होता आ... मी बाहेर हिमाचलला गेलो होतो आठ दहा वर्ष तिथे मेहनत केली त्या मेहनतीतून मी माझं घर उभं केलं अच्छा त्याच पैशातून मी माझ्या मुलासाठी एक प्रिंटिंग मशीन घेतली अच्छा तर मशीन घेऊन फक्त दोन महिनेच झाले होते काम छान चाललं होतं तर एक दिवस अचानक तिथे एक पेपर शॉप आहे माझा मुलगा टू व्हीलर वर ते पेपर आणायला गेला होता पेपर घेऊन जसा निघाला तिथे एक टिप पॉइंट होता तिथून जोरात एक बाईक बायकर येत होती तर हलकासा अगदी थोडासा टच झाला होता त्यांनी नवीनच बाईक घेतली होती तर ते बाईकवाले उतरले ए, एक तर त्यात मुलगा होता आणि एक दुसरा त्याचा बाप होता त्या लोकांना माहीत नाही त्यांना कदाचित त्यांची नवीन बाईक आवडली माझा मुलगा नाही आवडला तर त्या लोकांनी म्हणजे माझ्या मुलाला पकडलं आणि त्याच्या डोक्यावर हेल्मेट वर हेल्मेट हेल्मेट वर हेल्मेट आणि लघवीच्या ठिकाणी लाथा मारला आणि हा छातीवर आणि त्याचा जो बाप होता तो म्हणतो मार तू मार मी बघतो काय ते मार मी बघतो काय ते तिकडची माणसं सांगतात ना कारण काही अंतरावरच तो पेपरवाला जो तिथं पेपर आणायला गेला होता त्यांचा जो मुलगा होता तो माझ्याकडे धावत धावत आला त्याने सांगितलं काका आकाशचं भांडण झालं हे मी धावत धावत तिथे गेलो आणि तिथे बघतो तर मग माझा मुलगा नव्हता तिकडे तर पोलिसांना मी विचारलं की साहेब हा काय झालं इथे तर त्याने सांगितलं की हा असं काही झालं नाहीये त्याला खरचटलं पण नाहीये पण तरी आम्ही त्याला हॉस्पिटलला आहे तर मी तिथे पोचलो मी ति पो, पाहतो तर इट वॉज डेट थोडस उशीर फक्त आणि माझ्या मुलांनी जग सोडलं होतं विश्वासच बसत नव्हता पण माझ्या मुलाला बघून कळलंच नाही काय झालं अचानक ना माझ्या मुलाने कधी कोणाशी भांडण केलं होतं ना कधी कोणाला शिवीगाळ केली होती अगदी शांत स्वभावाचा हो एकदम शांत स्वभावाचा होता मग त्यानंतर मग मी काय करणार सावरलं स्वतःला की आता अजून दोन मुली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही करायचंय मैत्रीजी जेव्हा मी तुमची कहाणी ऐकतो तेव्हा मला माझ्या मुलाची आठवण येते आणि मी हे सगळ्या दर्शकांना तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्ही ही कल्पना करा मनातल्या मनात असा विचार करा की जर तुमच्या मुलाबरोबर अशी घटना घडली तर तुम्हाला त्यावेळी कसं वाटेल तुमच्या मनात कोणत्या भावना दाटून येतील की कोणीतरी तुमच्या मुलाला क्रूरपणे मारहाण केली आहे त्याचा जीव आहे आणि का तर अगदी छोटासा ऍक्सिडेंट झाला होता हलकासा स्क्रॅच आला होता गाडीवर असू तर आपण परत खरेदी करू शकतो पण आपला हे दुःख कधीही कमी होणार नाही ना असं कुठलं पेन किलर बनलंय जे एखाद्या मुलाच्या आई दुःख कमी करू शकेल तुम्ही मला सांगितलं होतं की तो मोटरसायकलवर जो मुलगा होता त्याचे वडील सुद्धा सोबत होते मग त्याच्या वडिलांनी थांबवलं नाही स्वतःच्या आश्चर्य वाटत कमी एक बाप आपल्या मुलाला सांगेल की नाही बेटा हा काही हरकत नाही फक्त टच तर झालंय काही हरकत नाही 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 असं काही झालेलं नाही मी बघून घेईन तू मार मी बघून घेईन मार मग यानंतर त्यांना काही पश्चाताप झाला नाही की आपल्या हातून एका मुलाचा जीव गेलाय त्यांच्यात भावनिक दृष्ट्या बदल नाही त्यांच्या फॅमिलीला जेव्हा आम्ही मग जवळजवळ दोन वर्षानंतर जेव्हा कोर्टात पाहिलं आम्ही तेव्हा आम्ही जेव्हा सगळ्यांना पाहिलं कुटुंबाला त्याच्यात असं हसत होते की जसं काही झालंच नाही ते जामिनावर सुटले होते माहीत नाही केव्हापासून सुटले होते तर बाप होता मुलगा होता तर जज साहेबांनी आम्हाला बोलवलं म्हणाले काही नुकसान भरपाई तुम्हाला म्हटलंच नाही साहेब आम्हाला कोणाला खायला घालू हे सगळे पैसे मला हे असले पैसेच नको आहेत मी इतकं तर कमवतोच की माझं कुटुंब पोसू शकतो मी म्हटलं काही द्यायचंच आहे तर आम्हाला न्याय द्या ना खूप त्रास होतो आहे बघून की आजची सिस्टीम अगदी पार बिघडून गेली आहे माहीत नाही हल्लीची मुलं मुलं जी आहेत ती समजूनच घेत नाहीत ही गोष्ट पण त्यांनी समजून घ्यायला हवं की भांडण हे कुठल्या गोष्टीचं सोल्युशन नाही हो आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण आपण स्वातंत्र्य नाही आहोत का नाही आहोत या अशा भांडणांमुळे बघितलं तर आज आपल्या मुली आपली मुलं सुरक्षित नाही आहेत काय कारण आहे त्याचं तर अशा प्रकारच्या भांडणांमुळे आपल्या संतापावर थोडं नियंत्रण ठेवा स्वतःमध्ये एवढी क्षमता असू द्या की लहान सहान भांडणं जरी झाली तरी माझी चूक झाली सॉरी यार काही हरकत नाही आराधनाजी तुम्हाला आज तुम्हाला आज काय सांगायचं त्या कुटुंबाला त्या कुटुंबाला एवढंच सांगायचं की कमीत कमी कोणाच्या कमी मुलाचा जीव घेऊ नका काही चुकलं असेल तर तुम्ही समजावू शकता ना का। एका मुलाचा जीव घेतला त्याचा परिवार उद्ध्वस्त झालाय आज एखादा सणाचा दिवस आला तर आम्ही साजरा नाही करत मोठ्या मुलाची खूप आठवण येते रक्षाबंधनाला सुद्धा दोघी मुली खूप रडत होत्या भाऊ कुठे गेला त्यांना माहितच नाहीये कसला कसला राग या काय पण आहे की हिंसा इतका राग कुठून येतोय महेंद्रजी आराधनाजी आमच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमच्या या दुःखात आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत oh, oh. मित्रांनो अहंकार राग आणि कंट्रोलिंग नेचर याची उदाहरणं फक्त रस्त्यांपुरती मर्यादित नाही आहेत हे असे वर्तन करणारे लोक अशा जागीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात जिथे उत्तम शिक्षण दिलं जातं इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि मेडिकल कॉलेजेस जिथे लोक इंजिनियर्स आणि डॉक्टर्स होत असतात तिथेसुद्धा याचे खूप भयानक परिणाम बघायला मिळतात विद्येचं मंदिर मानलं जाणाऱ्या मोठमोठ्या कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्समध्ये नवीन ॲडमिशन घेतलेल्या मुलांसोबत ओळख आणि मैत्री करण्याच्या नावाखाली रॅगिंग करण्याची वाईट प्रथा सुरू आहे याच अनुसरून नवीन मुलांवर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे दररोज एक सिनियर मला थौबाडी मारायचा जवळपास चाळीस पन्नास वेळा दररोज अनेकदा ही हिंसा इतकी क्रूर आणि वेदनादायी असते की अनेक मुलं शारीरिक दृष्ट्या विकलांग बनतात अश्लीलतेच्या सीमा पार केल्या जातात पॉन व्हिडिओ वगैरे दाखवायचे त्यानंतर तुम्हाला ते तस्वकाराला सांगायचं तुम्हाला सांगितलं की तू प्रोस्टिट्यूट बन त्यांच्यासारखे कपडे घाल त्यांच्यासारखा वागून दाखव किशोरवयीन मुलांसाठी अनेकदा हे अत्याचार सहन करणं अगदी अशक्य होतं आणि प्राणघातक सुद्धा खूप आशा अपेक्षा ठेवून स्वतःच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना पाठवणाऱ्या आईवडलांना अंदाज सुद्धा नसतो की त्यांच्या मुलांबरोबर तिथे काय घडत आहे आर्मी हॉस्पिटलमध्ये तैनात त्रिवेणी सहाय यांच्यासाठी ऑक्टोबर पाच ची सकाळ एक अशी बातमी घेऊन आली की ज्यामुळे त्यांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं काही महिन्यांपूर्वीच जालंधरच्या प्रसिद्ध इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला गेलेला त्यांचा मुलगा अमित याला ते कायमचं गमावून बसले होते देवेणेजी मी समजू शकतो की तुमच्यासाठी हे किती कठीण असेल याविषयी काहीही सांगा पण तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की तुमच्या मुलासोबत काय घडलं होतं त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अकरा ऑक्टोबर दोन हजार पाचची सकाळ होती ती त्या दिवशी दुपारी दोन वाजता जसं मी आपलं हॉस्पिटलवरून घरी आलो दुपारचं जेवण करण्यासाठी तेव्हा मुलाचा कॉल आला तेव्हा तो जसा हॅलो म्हणाला तेव्हाच मला त्याचा आवाज ऐकून असं वाटलं की काहीतरी नक्कीच झालं आहे कसला तरी त्रास होतो आहे तब्येत वगैरे असं कारण आजारी माणसाचा जसा आवाज येतो तसा त्याचा आवाज येत होता मी त्याला लगेच विचारलं की बेटा काय प्रॉब्लेम आहे तुझा आवाज एकदम घाबरला दबलेला काय येतो आहे म्हणाला नाही डॅडी काहीच झालं नाही मी काल रात्री झोपलो नव्हतो पहाटे चारपर्यंत रॅगिंग सुरू होतं आणि आता झोपेतून उठले म्हणून कदाचित असं वाटत असेल मी म्हणालो नाही बेटा काहीतरी गडबड आहे तू काहीतरी लपवतेस मी तीन वेळा त्याला हाच प्रश्न विचारला माझा माझ्या मुलावर विश्वास होता की तो मला अगदी सगळं खरं खरं सांगेल पण इथे माझ्याशी तो खोटं बोलला थोडंसं तो खरी गोष्ट त्याने लपवून ठेवली मग तो फोन कट झाला दॅट वॉज द लास्ट कॉल दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता मी हॉस्पिटलला गेलो तर माझ्या मोबाईलवर एक कॉल आला इन्स्पेक्टर लखा सिंग जलंधरवरून बोलतो आहे असं म्हणाला म्हणाला तुम्ही त्रिवेणी साहेजी बोलत आहात का मीच बोलतो आहे म्हणाला तुमच्या मुलाचं नाव काय मी म्हणालो दोन मुलं आहेत मला एक अमित एक कपिल विचारलं मोठा कुठे आहे मी म्हटलं जालंधरला आहे काय करतो म्हटलं शिकतो आहे कोणत्या कॉलेजमध्ये आहे म्हटलं एन आय टीमध्ये आहे त्यानंतर म्हणाला की त्याची अवस्था वाईट आहे आधी तर असं म्हणाला तो मी विचारलं काय झालं म्हणाला मन घट्ट करू नये का त्याचा मृत्यू झाला ऐक मी त्याला विचारलं कसं म्हणाला की ट्रेनने ॲक्सिडेंट झालंय मी म्हटलं तो तिथे काय करायला गेलेला म्हणाला ते मला काय माहीत नाही त्याचा मृत्यू झाला आहे तुम्ही ताबडतोब इथे निघून या तिथे पोहोचलो तेव्हा बॉडी जालंधरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवली होती मला शवागारात घेऊन गेले बॉडी आयडेंटिफाय करण्यासाठी तेव्हा मी बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावर हसू आयडेंटिफाय आयडेंटिफाय केल्यानंतर बॉडी हँडओवर करण्याची कारवाई पूर्ण केली पोलिसांनी ती आम्ही ताब्यात घेतली त्याच्यानंतर पोलिसांना मी विचारले की माझ्या मुलाचं तुम्हाला काही सापडलं आहे का त्यांनी साफ नकार दिला म्हणाले काहीच नाही जसा मी पोलिस स्टेशनमधून बाहेर निघू लागलो डेड बॉडी रिसीव करून तेव्हा मला मीडियावाल्यांनी सांगितलं की असा असा एक पेपर मिळाला आहे मुलाच्या खिशातून ज्यात दहा बारा स्टुडंट्सची नावं आहेत आणि त्यांनीच त्याला मारलं आहे ते पोलिसांनी लपवलं आहे मी म्हटलं मी काय करू आता ते म्हणाले की तुम्ही हे स्टेटमेंट माझ्या कॅमेरासमोर उभं राहून द्या मग मी ते लेटर पोलिसांकडून काढतो कसं काय ते माझं मी गॅरंटी देतो तुम्हाला तर मी म्हणालो ठीक आहे ते स्टेटमेंट मी देतो तुम्हाला मी ते स्टेटमेंट दिलं आम्ही डेड बॉडी घेऊन तिथून परत यायला निघालो सकाळी मेरठला पोहोचलो आम्ही दुसऱ्या दिवशी मुलाचे अंतिम संस्कार आठवून आम्ही परत येत होतो स्मशानातून घरी पोहोचलो आणि पाहिलं न्यूज चॅनलवर तो पेपर दाखवत दा होते वर दहा स्टुडंट्सची नावं लिहिली होती त्यानंतर खाली लिहिलं होतं की दीज आर द स्टुडंट्स हॅव हॅरॅस्ड मी फिजिकली मेंटली सेक्शुअली लोक याला रॅगिंग म्हणतात पण हा छळवाद आहे कायद्याने बंदी आहे पण दररोज मुलांचे रॅगिंग करतात कॉलेजमध्ये त्यांचे कपडे काढून घाणेड्या गोष्टी करायला भाग पाडतात मी कोणालाही सांगू शकत नाही पेरेंट्सना सुद्धा म्हणजे अशा गोष्टी त्यांच्याकडून करून घेतात ज्या ते स्वतःच्या आईबाबांनाही सांगू शकत नाही सांगू शकत या सगळ्यामुळे आज मी हा निर्णय घेतलाय हे सगळं खूप चुकीचं आहे पण मी आता अजून सहन करू शकत नाही मला आता आणखी सहन होत नाही अजिबात नाही हे लिहून त्याने खाली सही केली मग मी जालंधर कोर्टात केस दाखल केले सात वर्षांनंतर केसचा सा निकाल लागणार होता मला विचारण्यात आलं की तुम्हाला काही सांगायचं आहे काही बोलायचं आहे का मी म्हणालो हो साहेब माझी हीच रिक्वेस्ट आहे की माझं तर सर्वस्व हरोल्या परत येणार नाही hmm. पण एक एक्झाम्पलरी पनिशमेंट झालीच पाहिजे की जेणेकरून देशभरात एक मेसेज पोहोचेल की कोणाचंही रॅगिंग कोणी करू नये पुन्हा कोणाबरोबर हे घडू hmm. नये यानंतर मग त्या मुलांना विचारलं गेलं तेव्हा त्यांच्यापैकी एक, एक मुलगा खूप जास्त रडू लागला किंचावू लागला रडू लागला आणि त्याच्या वकिलाने एक रिक्वेस्ट केली की मिनिमम पनिशमेंट देण्यात यावी सर तीन वर्षांची जेणेकरून त्यांचं आयुष्य परत सुरू होईल त्यांची विनंती मंजूर होऊन कोर्टात तीन वर्षांची त्यांना शिक्षा सुनावण्यात आली तीन वर्षांची शिक्षा जी बेलेबल पनिशमेंट आहे म्हणजे आता ते बेलर सुटलेत हो त्याच अगदी त्याच वेळी जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली दोन तासानंतर त्यांना जामीन देण्यात आला आता ते सगळे जॉब करत आहेत प्रायव्हेट जॉब कुठेतरी त्या निर्णयाला मी चॅलेंज केलं परत हायकोर्टामध्ये की ही शिक्षा तर खूपच सौम्य शिक्षा देण्यात आली आहे ते पिटिशन अजून कोर्टात सुरू आहे माझे वकील आहेत तिथे ते बघत आहेत जे काही चाललंय माहीत नाही काय चाललंय आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्रिवेणीजी आणि तुमच्या दुःखात आम्ही तुमच्यासोबत आहोत आपल्या परिवारासोबत आहोत खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच या प्लीज मित्रांनो रॅगिंगची प्रथा किती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आपण दिल्लीला जाऊयात रिजलिंगद्वारे आणि बोलूयात इथे उपस्थित असलेल्या गौरव सिंगल जिनशी जे या मुद्द्यावर काम करत आहेत गौरवजी जर आमच्या प्रेक्षकांना अंदाजे सांगायचं झालं सा तर हे रॅगिंग किती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे युजीसीची जी अँटी रॅगिंग हेल्पलाईन आहे जी गव्हर्नमेंटची अँटी रॅगिंग हेल्पलाईन आहे या दोन्हीवर जवळपास पाच ते सहा लाख कॉल्स येत असतात एका वर्षभरात पाच ते सहा लाख कॉल्स दरवर्षी गौरवजी तुमच्या दृष्टीने रगिंगचं कारण काय असतं मला वाटतं की कुठे ना कुठे मुलांच्या मनात ही भावना असते की एक तर आ, फिलिंग ऑफ सुपेरियोरिटी आहे ज्यात त्यांना स्वतःची माचो इमेज बनवायची असते की आणि दाखवायचं असतं की हे बघा आम्ही किती लोकांना त्रास देऊ शकतो कितीतरी लोकांना मी कितीतरी लोकांना मी धाकात ठेवू शकतो या प्रकारची जी कामं आहेत ती मर्दांची कामं समजली जातात ज्यामुळे ज्यामुळे मर्दाची इमेज तयार होते तो मर्दांकीचा सिंबॉल बनतो मग हे प्रूव्ह करण्यासाठी की बघा मी किती मोठा मर्द आहे हे लोक इतर लोकांना मग त्रास देतात आणि दुसरी गोष्ट अशी की गेल्या वर्षी जे काही माझ्यासोबत झालं तेच आता मी या मुलांसोबत करतो आणि त्याचा बदला घेतो गौरवजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू थँक्स सो मित्रांनो असा एकही दिवस जात नाही जेव्हा आपण वर्तमानपत्रात हे वाचत नाही की कुठेतरी कोणावर प्राणघातक हल्ला झालाय काही लोकांनी रस्त्यावर छेडछाड केली आहे कुणा मुलीला त्रास दिला गेलाय कुठेतरी बलात्कार झालाय कोणाची तरी हत्या झाली आहे आज आपण ज्या हिंसेच्या एवढ्या घटना पाहिल्या आहेत सामान्यपणे देशात जेवढ्या हिंसक घटना घडतात त्या सगळ्यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी आपल्या वारंवार नजरेसमोर येते हा एक पॅटर्न आहे जो आपल्याला दिसून येतो आणि तो असा आहे की पंच्याण्णव टक्के म्हणजेच नाईन्टी फाईव्ह पर्सेंट हिंसक गुन्ह्यांमागे कोणत्या ना कोणत्या पुरुषाचाच हात असतो काय कारण आहे तर पुरुष जन्मतःच हिंसक असतात का की आपला नेचर आपला स्वभाव आपला व्यवहार हिंसक आहे की आणखी काही आहे ब्रेक नंतर परत येऊ आणि पुरुषांचा स्वभाव अगदी बारकाने जाणून घेऊ आणि कधी कधी मारामारी व्हायची त्यानंतर आम्ही जेव्हा घरी यायचो तेव्हा आई विचारायची की मार खाऊन परत आलायस जेव्हा त्यांना मारून येशील तेव्हाच तुला जेवायला मिळेल तू काही मुलगी आहेस का बांगड्या घातल्यास पुरुष आहेस जबरदस्ती करणं एखाद्या मुलावर की तू मर्द आहेस तू सशक्त बन तू लोकांना मारहाण कर हे सगळं चुकीचं आहे हे त्यांना शिकवताच कामान नाही असं वागून काय मिळणार त्यांना तुम्ही सांगा काय प्राप्त करणार आहेत ही मुलं वेलकम बॅक तर मग मित्रांनो आपण बोलत होतो की पंच्याण्णव टक्के हिंसक गुन्ह्यांमध्ये पुरुषांचा सहभाग असतो काय कारण आहे यामागे आपण जन्मता असे असतो का की आपण आईच्या पोटातूनच गुद्द्या आणि लाथा मारत बाहेर येतो <laughs> मित्रांनो यावर्षी पंधरा ऑगस्टच्या भाषणात आपले पंतप्रधान असं म्हणाले की आता वेळ आली आहे की आपण याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे की आपण आपल्या मुलांचं संगोपन कशा प्रकारे करतोय तर चला आपण गप्पा मारूया पाच पुरुषांशी जे वेगवेगळ्या राज्यातून आले आहेत आणि जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की त्यांचं संगोपन कसं झालंय आपल्यासोबत उपस्थित आहे दिल्लीचे विपिन भाटी बनारसचे लेनन राजस्थानचे छिंद्रपालजी हरियाणावरून राम मेहर आणि मदनलाल भारतीजी मला सांगा की बालपणी तुम्हाला काय शिकवलं गेलं होतं एक मुलगा असल्यामुळे तुम्हाला कोणती शिकवण दिली गेली पीपी जी तुमच्यापासून सुरू करूया मला आठवतं खूप लहानपणीची गोष्ट आहे मी तीन वर्षांचा होतो तेव्हा माझ्या मामाने मला विहिरीत लटकवलं होतं हा खेळ असायचा तेव्हा कुठल्याही मुलाला विहिरीत लटकवलं जायचं आणि जा। जर मुलगा रडायला लागला तर ला त्याला विचारायचं तू काय मर्द नाही आहेस का तर लहानपणापासूनच आम्हाला हे ट्रेनिंग ट्रेनिंग दिलं जायचं घराच्या गच्चीवर रोज रात्री मी लहान असताना एकट्याला झोपायला सांगायचे उन्हाळ्याच्या सुट्टीत मी एकट्या असायचो तिथे बाकी सगळे खाली त्यावेळी तुमचं वय काय होतं वय असेल तेव्हा चार वर्ष तर त्यावेळी मला खूप भीती वाटायची आणि आमच्या इथे हे चांगलं समजलं जात नाही की तीन वर्षाचा मुलगा असला तरी सुद्धा त्याने येऊन वडिलांना सांगावं की मला भीती वाटते <laughs> त्याला तिथेच फटके मिळते त्याचा अपमान होतो आणि अपमान मारापेक्षाही वाईट मार खाल्ला तर मलम लावता येते लगेच त्या जागी पण अपमान पुढची कितीतरी वर त्याचा सल राहतो तुम्ही तुमच्या बालपणी तुम्हाला कोण कोणते अनुभव आले तुम्ही काय काय पाहिलं तुम्ही काय शिकलात मी खूप लहान असतानाच आजोबांबरोबर आमच्या गावी गेलो होतो तर आमचं गाव हे ठाकुरांचं गाव आहे आणि कधी कधी मारामारी व्हायची त्यानंतर आम्ही जेव्हा घरी यायचो तेव्हा आई विचारायची की मार खाऊन परत आलायस जेव्हा त्यांना मारून येशील तेव्हाच तुला जेवायला मिळेल तू काय मुलगी आहेस का बांगड्या घातल्यास पुरुष आहेस आणि तेव्हा परिस्थिती अशी होती की आम्ही कधी मुलींना थोडं सुद्धा जराही महत्व देत नव्हतो मुलींना आम्ही माणूसच समजायचो नाही माल समजायचो माल आणि जर तुम्ही एखाद्या मुलीशी बोललात मग तुम्ही काही करा अरे हा तर मर्दच नाहीये हा मोगा टाईपचा माणूस आहे मोगा म्हणजे मोगा शब्दाचा अर्थ तुम्ही पुरुष नाही आहात तुम्ही अगदी हलक्या दर्जाचा पुरुष म्हणजे नाही मर्द नाही आहात तुम्ही छिंद्रपालजी मला सांगा की लहानपणी तुम्हाला सुद्धा असाच अनुभव आला का हो जेव्हा मी लहान होतो तेव्हा आजी आजोबांकडे राहत होतो तेव्हा आजोबा बऱ्याचदा दुपारी जेवण थंड झालं वाड्याला थोडा उशीर झाला म्हणून आजीला आजीला मारायला धावायचे तुमचे आजोबा आजीला मारायचे थे हो मारायचे आणि राजस्थानमध्ये जेवढं कडक ऊन पडतं तेवढीच कडक थंडी सुद्धा पडते तर अनेकदा आजीला ते घराबाहेर सुद्धा रात्री काढायचे आणि जस जसा मी मोठा होत गेलो तेव्हा हीच वागणूक बाबा आईला देताना दिसले त्यांनी मारझोड कधी केली नाही पण तोच राग काम करताना छोटीशी चूक झाली तर कोणतेही काम करायला उशीर होत असेल तर मग तिची खैर नसायची एकदा त्यांनी हुकूम दिला की ऑर्डर इज ऑर्डर त्यामुळे माझे जे विचार आहेत माझं जे पालन पोषण झालंय ती जी मानसिकता आहे ती हिंसा अथवा असं मानूया की अशाच कुटुंबात झालाय जस जसा मी मोठा होत गेलो तर तसंच मी माझ्या पत्नीसोबत वागायला सुरुवात केली पण आज मला जाणीव होतीये की मी खूप खूप चुकीचा वागलोय तिच्यासोबत सोबत hmm. रामजी तुमच्या बालपणाविषयी काहीतरी सांगा तुम्ही काय पाहिलात का हे सांगण्याची गरज पडली नाही मर्द म्हणून मी काय केलं पाहिजे आसपास जे वातावरण होतं आणि परंपरा आणि कुटुंबात जे काही घडत होतं hmm. मी त्याच अनुकरण केलं म्हणजे मारहाण तर खूपच केली पत्नीला पत्नीला, पत्नीला। ज्याचा आज पश्चाताप होतोय मारहाण सुद्धा अशी केली की तिच्या चेहऱ्यावर गुद्दा मारला नाकावरती मारला कानावरती मारला ते पण असं की जणू मार खाणं तिचं कर्तव्य आणि आमच्या हरियाणात एक म्हण सुद्धा आहेत आणि ती म्हणजे अशी की दोन उठताना हाणा आणि दोन बसताना हाणा सकाळ संध्याकाळ तेव्हा मर्दाची मारदा आणखी उठताना दोन हाणा आणि बसताना दोन हाणा दोन हाणा आणि मग हे ही हरियाणातली म्हण आहे म्हणजे जर तुम्ही मर्दा असं म्हटलं जाईल हो मदनजी तुम्ही सांगा की तुम्ही बालपणात एक पुरुष म्हणून काय पाहिलं तर तुम्हाला कोणते अनुभव आले मला अभ्यासात कधी चांगले मार्क नाही मिळाले अच्छा पण ही जी मर्दानकी आहे यात आम्ही सगळेच पुरुष पास होतो चांगल्या मार्काने माझी लहान बहीण बबली नाव आहे तिचं जेव्हा ती पाचवी पास झाली तेव्हा मी सातवी आठवीच्या वर्गात असेन कदाचित शाळा जरा लांब होती प्राथमिक गावातच होती त्यानंतर मग सहावी करता लांब झाल्या पाचवी नंतर तर घरचे म्हणाले की बाबा बहिणीला पण सोबत घेऊन जा तर मी नाही म्हणालो ही जर जाणार असेल तर मग मी नाही जाणार पण तुम्ही असं का म्हणालात की मी नाही जाणार माझा मान सन्मान म्हणजे सगळे बोलणार की याची बहीण याच्या सोबत जातो मी आज एमे झालोय बीड बी एड केलंय मी ती पाचवीच्या पुढे नाही गेली मला असं वाटतं की मी एक मर्डरच केलाय म्हणजे तुम्ही एक प्रकारे तिच्यातली शिक्षणाची उर्मी जी होती ती तुम्ही संपूर्ण मला सांगा की आम्ही हे सुद्धा आमच्या रिसर्च मध्ये पाहिलं की बऱ्याचशा पुरुषांनी सांगितलं की आम्ही आमच्या पत्नी सोबत बाहेर चालूही नाही शकत म्हणजे गावातल्या गल्लीतून चालले आणि बायको जरा जवळून चालण्याचा प्रयत्न करायला लागली तर तो इशारा सांगतो की जरा मागे राहा मागे रा। अच्छा मागे मागून पुढे नाही चालू शकत तू <laughs> पुढे तू चालू अड़ी शकत अड़ी चालू शकत नाही सोबत सुद्धा चालू मागेच म्हणजे थोडं अंतर ठेवूनच चालायचं कमाल याच प्रकारे मी लहानपणी बघितलं होतं जे आमचे काका काका होते हे दोघे यांचा संबंध जो होता तो फक्त लग्नाच्या वेळी गाठ बांधायची शालजोडीची आणि ते रात्री जायचे सेक्स करण्यासाठी शारीरिक शारीरिक संबंध मग भावनिक आमच्या रिसर्चमध्ये आम्ही हे सुद्धा बघितलं की बऱ्याच पुरुषांनी सांगितलं की आम्ही जेव्हा मी गावात बाहेर निघतो तेव्हा आम्ही आमच्या मुलांना उचलून घेऊ शकत नाही ही गोष्ट खरी आहे का हो अगदी हरियाणामध्ये पुरुष जे आहेत ते मुलांना उचलून घेऊ शकत नाहीत का त्यांना असं वाटतं की हे जरा हलक्या दर्जाचं काम आहे स्त्रियांचं काम आहे बायकांचं काम आहे आणि जर आ... आ, कौन्ता, आ, कौन्ता तुम्ही स्वतःच्या उचलून घेतलं तर लोक हसणार आणि कोणता कोणता शब्द वापरला होता तुम्ही आमच्याकडे तर मुटा मुटा तर अशा पुरुषाला मोगा मोगा मला वाटतं की सगळ्यात मोठा मोगा मीच आहे कारण काही झालं तर मी रडायला लागतो मी खूप भावनिक लगेच रडायला मला दुसरी गोष्ट जोपर्यंत मी माझ्या मुलांना दहा वेळा जवळ घेत नाही तोपर्यंत मला बरच वाटत नाही आणि मी माझ्या बायकोच्या सोबत सगळ्या ठिकाणी जातो हात पकडून तर मला तर तुमच्या गावात एंट्रीच मिळणार नाही बोलतीला आहे अरे हाकलून टाका <laughs> म्हणजे हे पुरुष खूप काही आहेत या मर्दानगीच्या चक्करमध्ये कारण माझ्यासाठी तर या गोष्टी खूप महत्वाच्या आणि आवश्यक आहेत माझ्या आयुष्यामध्ये तरी मग जर एखादा समाज असा तयार होत असेल जिथे भावनाच नाही तर किती क्रूर असतील ते किती धोकादायक असतील ते आणि एवढंच नाही आमच्या गावामध्ये तर नंतर हे सगळं माझ्या लक्षात आलं आम्ही नेहमी कट्टा घेऊन बाहेर पडायचो अच्छा कारण आम्ही सुद्धा होतो आणि ठाकूर सुद्धा आणि आम्ही अशा प्रकारे लोकांची शेत जाळून टाकायचो अरे झाडावरचे आंबे कट्ट्याने तोडायचो टरबूज असतं ना जर कोणी नाराज झाला असेल अरे तुम्हाला काहीतरी बोलला होता तर टरबूजावर आम्ही सगळीकडे गोळ्या मारून टाकायचो आणि त्याचा परिणाम असा झाला की जर उत्तर भारतात तुम्ही माझ्या गावाकडे पाहिलं जवळपास तीस ते चाळीस लोकांनी एकमेकांचा जीव घेतलाय नंतर जेव्हा अक्कल वाढली तेव्हा लक्षात आलं की मर्दानगीची जी शिकवण होती की लोकांनी आपापसात लढावं तुम्ही कोणालाही भांडण्याचं कारण विचारा कोणालाही सांगता येणार नाही तर मग जेव्हा मुलांना लहानपणापासूनच शिकवलं जातं की जा मारून या तुम्ही मार खाऊन कसे आलात तो तुला असं कसं बोलला जा जाऊन दोन थोबाडीत मारून तिच्या जेव्हा तुम्ही मुलांना आधीपासूनच अशा प्रकारची शिकवण द्याल तर हे साहजिकच आहे की ते पुढे हिंसाच करणार कारण हेच बालपणापासून आपण त्यांच्या मनात ह्याच गोष्टी भरत आलो आहोत म्हणूनच जो समाज स्त्रियांचा आदर करत नाही माझ्या आयुष्याचा अनुभव आहे माझ्या गावचा अनुभव आहे जो समाज स्त्रियांवर प्रेम करत नाही तो फक्त हिंसाच करू शकतो अशांती पसरवू शकतो आणि लढाई करू शकतो अगदी बरोबर बोललात तुम्ही चला खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू <න्यों> <display noises> <speaking> जेव्हा मुलांना लहानपणापासूनच असं शिकवलं जातं की मुली तुमच्यापेक्षा कमी आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे त्या फक्त उपभोग घेण्यासाठी आहेत तर स्त्री आणि पुरुषांमध्ये एक चांगलं ना तर कसं काय तयार होऊ शकतं आणि या विचारांमुळेच आज आपण समाजात एवढे भयानक अत्याचार स्त्रियांसोबत होताना बघतो आहोत महिलांना दुय्यम दर्जाचा माणूस समजण्याची शिकवण मिळालेले पुरुष महिलांवर आपला हक्क गाजवणं त्यांचा अधिकार समजतात या जबरदस्तीचा एक घृणास्पद प्रकार ऍसिड अटॅक्सच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या हल्ल्यांमागे अनेकदा एकतर्फी प्रेम असत आणि समोरच्याचा नकार न पचवता येण्याचा भेकडपणा स्टॉप ऍसिड नावाच्या संस्थेसाठी काम करणारे आलोक आणि लक्ष्मी पुरुषांच्या अशा प्रकारच्या भेकडपणा विरुद्ध बऱ्याच वर्षांपासून लढा देत आहेत आणि यात होरपळलेल्या महिलांचं आयुष्य सा पुन्हा सावरण्याच्या कामात गुंतलेले आहे लक्ष्मी आलोक खूप खूप धन्यवाद आमच्या शो मध्ये आल्याबद्दल आ, लक्ष्मी ही जी हृदयद्रावक घटना घडली तुमच्या आयुष्यात त्याविषयी तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल का नक्कीच दोन हजार पाच सालची गोष्ट आहे मी त्यावेळी सेवन स्टँडर्ड मध्ये शिकत होते सातवीत हो, हो। पंधरा वर्षांची होते आणि माझ्या शेजारी एक मुलगा काम करायला यायचा जो बत्तीस वर्षांचा होता मी त्याला दादा म्हणून हाक मारायचे माझ्यावर हल्ला करण्याच्या दहा महिन्यांपूर्वीच त्याने मला प्रपोज केलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगून टाकलं की मी तुला माझा भाऊ मानते आणि माझ्याबद्दल तू असा विचार कसा करू शकतोस आणि आजपासून तू माझ्याशी कधीच बोलायचं नाहीस पुढचे दहा महिने त्याने मला खूप टॉर्चरसुद्धा केलं पण मी माझ्या घरी hmm. हे सांगू शकत नव्हते त्याचं कारण असं होतं की मी एक मुलगी होते दुसरं म्हणजे मला शाळेत पाठवलं गेलं नसतं आणि सगळा दोष माझ्यावर आला असता हे सगळं घडलं असतं आणि त्यानंतर मला त्याचा एकोणीस एप्रिलला दोन हजार पाचमध्ये मेसेज आला की माझं तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं हो तो लागला होता हो सतत खूप काही झालं होतं म्हणजे स्पष्टपणे हो स्पष्ट नाही म्हणाले होते मग त्याने दुसरा मेसेज केला आता आणि या क्षणीच उत्तर हवंय मी अजिबात रिप्लाय केला नाही मग त्यानंतर ट्वेंटी सेकंड एप्रिलला रोजच्या प्रमाणे मी जात होते खान मार्केटमधून आणि सकाळचे पावणे अकरा वाजले होते सकाळचे हो तर मी तिथून जात असताना तो मुलगा आणि त्याच्या छोट्या भावाची गर्लफ्रेंड दोघे माझा पाठलाग करत होते आणि त्यानंतर ते दोघे आले आणि येऊन त्या मुलीने माझ्या चेहऱ्यावर हात ठेवला मला जमिनीवर ढकलून दिलं ग्लासमध्ये ॲसिड होतं ते त्याने माझ्या चेहऱ्यावर टाकलं त्यावेळी मी बेशुद्ध झाले होते आणि त्यानंतर मला अचानक जेव्हा शुद्ध आली तेव्हा तेव्हा मला इतक्या जास्त वेदना होत होत्या मी किंचाळत होते पण कोणीही मदत करत नव्हतं शेवटी मी हिंमत करून उठले डोळे उघडण्याचा प्रयत्न केला असं वाटत होतं की चेहरा खूप मोठा झाला आहे खूप वजनदार झाला आहे म्हणजे पूर्ण शरीराच्या मानाने चेहरा वजनदार झालाय आणि प्रचंड वेदना असं वाटत होतं की माझं पूर्ण शरीर आगीत होरपळतंय मग तीन वेळा मी खाली पडले जमिनीवरच दुसऱ्या रस्त्यावर गेले तीन वेळा कारने मला टक्कर सुद्धा मारली त्या कारवाल्यांना मी म्हणाले की प्लीज मला मदत करा मला फोन द्या मला माझ्या बाबांशी बोलायचं आहे एवढंच लोकांना सांगत होते पण काहीही मदत नाही मग लोकांनी मला घेरलं सगळ्यांचे पाय धरत होते हात पकडायचा प्रयत्न करत होते मी हात जोडत होते पण कोणीही मदत करत नव्हतं तेव्हा तिथे अरुण सिंग अंकल आले त्यांनी पी सी फोन केला आणि एका बाटलीत थोडं पाणी होतं त्यांनी ते असं टाकलं माझ्यावर ते इथे आलं ते असं ओघळून इथे आलं आणि इथे सुद्धा भाजलं मग त्यानंतर त्यांनी माझा पत्ता विचारला माझ्या पेरेंट्सना घेऊन आले पोलीसवाले मला पी सी आरमध्ये घेऊन जात होते तेव्हा मी माझा हात हा पूर्ण हात बघत होते तर हा जो माझा हात आहे ना एकदम जशी प्लास्टिकची पिशवी जाळतो तेव्हा ती कशी वितळून पडते तशी माझी स्किन गळत होती पूर्ण चेहऱ्यावरून स्किन अशी खाली जमिनीवर गळत होती मला हॉस्पिटलला घेऊन आले वीस बादल्या पाणी ओटण्यात आलं आई बाबा आले मी बाबांना मिठी मारली तर बाबांचं पूर्ण शर्ट जळून गेलं इतकं भयानक ॲसिड होतं ते मग त्यानंतर माझ्यावर आर एम एल हॉस्पिटलमध्ये दोन ऑपरेशन्स केली पण मला मी शुद्धीत असताना डॉक्टर माझे डोळे शिवत होते खूप वेदनादायी काळ होता तो माझ्यासाठी खूप मोठा संघर्ष होता तो मग मी परत घरी गेले चेहरा इतका खराब झाला होता की कोणीही मला पाहू शकत नव्हता म्हणजे डोळे बाहेर आले होते ओढ पूर्णपणे खराब झाले होते इथे सगळ्या जखमा झाल्या होत्या हे सगळं चिघळत होतं सगळंच उद्ध्वस्त झालं होतं आणि त्यानंतर मग मला अपोलो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं गेलं तिथून मग मी बरी व्हायला लागली मला या गोष्टीचा आनंद आहे तुम्हाला बघून आणि तुमचं बोलणं ऐकून की तुम्ही भावनिक दृष्ट्या खसलेलं नाहीत आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य सावरलंत आणि ही खूप मोठी गोष्ट आहे <laughs> थँक्यू अच्छा मला सांग तुमचं जे तुमचं जे नातं सुरू झालं लक्ष्मीसोबत ते कसं झालं नक्की काय झालं आम्ही कॅम्पेन करायचो असं जे कॅम्पन लक्ष्मी बरोबर केलं तसं माझं संगोपन खूप चांगल्या प्रकारे झालं म्हणजे कोणताही मोठा मेजर प्रॉब्लेम आला नाही सगळं काही ठीक होतं पण तरीही खूप प्रकारची डिप्रेशन असतात माणसाला हो। खूप साऱ्या गोष्टी माणसाला उदास करतात आणि त्या त्या काळात मी लक्ष्मीला भेटलो लक्ष्मीने एवढं सहन केलं होतं म्हणजे हिची जी वेदना आहे ती एका हल्ल्याची वेदना आहे जसं हिने सांगितलं त्यानंतर ऑपरेशनची वेदना त्यानंतर हिचा भाऊ हिच्या भावाचा हल्लीच मृत्यू झालाय हिच्या बाबांचं पण निधन झालंय हिच्यावरच्या हल्ल्यानंतरच हे सगळं घडलं आणि यानंतर सुद्धा जर ही जिवंत आहे तर मला असं वाटतं की हाच हिचा स्वभाव आहे ज्यामुळे सगळे हिच्याकडे आकर्षित होतात बस आम्ही दोघे असंच एकत्र काम करत होतो असंच काम करता करता प्रेम जुळून आलं आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो <laughs> मला खरच आनंद आहे खूपच छान मला सांगा की एक मुलगा किंवा एखादा पुरुष एका, एका मुलीवर ऍसिड फेकतो एक कारण तर हे की त्याचा इगो हर्ट झालेला असतो की हिने मला नकार दिलाच कसा कारण लहानपणापासून त्याचं संगोपन करत असताना त्याची प्रत्येक इच्छा प्रत्येक मागणी पूर्ण केली जाते मुलगा लाडका आहे तो जे मागेल ते त्याला मग जेव्हा त्याला एखादी वस्तू मिळत नाही तेव्हा त्याला त्याला ते असं वाटत की मुलगी सुद्धा एक वस्तू आहे आणि ही मला असं नाही म्हणालीच कशी हिची कशी झाली हिची हिंमत हेच कारण आहे तो जो माणूस ज्याने हे घृणास्पद कृत्य केलं तो आज कुठे आहे तो आता जेलमध्ये त्याला चार दिवसानंतर अटक झाली होती आणि एका महिन्यानंतर त्याला जामीनही मिळाला त्याने जामीन मिळताच सर्वात पहिलं काम केलं ते म्हणजे लग्न केलं त्याने हो कोण स्वत स्वतःच्या मुलीचं किंवा स्वतःच्या बहिणीचं लग्न किंवा कुठल्या स्त्रीला अशा पुरुषाबरोबर लग्न करावं असं वाटेल ज्याने फेकलंय तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आता आपण म्हणत आहोत की कोणती स्त्री पण ती स्त्री जेव्हा मी कोर्टात जायचे तेव्हा स्वतःच्या नवऱ्या बरोबर यायची तेव्हा असं वाटायचं की तो निष्पाप आहे आणि क्रिमिनल मी आहे साधारण किती आकडा असेल अशा पुरुषांचा ज्यांनी अशा प्रकारचे हल्ले केले आहेत आणि नंतर त्यांचं लग्न झालंय कुठल्या तरी दुसऱ्याच मुलीबरोबर जवळपास प्रत्येक केस मध्ये लग्न झालेलं आहे अशा खूप कमी माणूस ऍसिड फेकतो त्याचं लग्न होतं आणि समाज लावून देतो त्यांचं अरेंज मॅरेज केलं जातं आणि बऱ्याचशा ठिकाणी असं कल्चर आहे की हे फार मोठी गोष्ट नाहीये आपल्या समाजात क्राईम ऍक्सेप्टेबल आहे ठीक आहे त्यांनी केलं तर केलं मुलं आहेत आपल्या इथे तर नेते सुद्धा विधान करतात की मुलं आहेत मुलांकडूनच चुका होतात आणि यात नाही हा प्रश्न आपण आपण स्वतःला विचारायला हवा की आपण अजून किती खालच्या पातळीवर येणार आहोत हा एक आरसा आहे जसं तुम्ही सांगत होता की सगळे आरोपी असेच आहेत जवळपास ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि आम्ही ही गोष्ट ज्या रेप केसेस झाल्यात सुद्धा आढळून आलंय की जितके पण रेपेस्ट आहेत पुढे सुद्धा लग्न झालंय आहे हुंड्यासाठी जे लोक स्वतःच्या बायकोला जिवंत जाळतात असे पुरुषही पुन्हा लग्न करतात तर मग आपला जो समाज आहे तो अशा माणसांना किंवा अशा पुरुषांना कसं काय स्वीकार करू शकतो याचं मला खूप आश्चर्य वाटतं म्हणजे हे बघून आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत आपण काय आहोत आपण कोण आहोत यातून आपल्याला कळतं की आपण कोण आहोत चला लक्ष्मी अलोकजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू मित्रांनो ब्रेकवर जाण्याआधी मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की आजचा शो संपताच मी स्टार प्लसवर तुमच्यासोबत लाईव्ह असेन तुम्ही ट्विटर फेसबुक किंवा सरळ मला फोन करून तुमचे प्रश्न सूचना किंवा अनुभव डिरेक्टली माझ्याबरोबर शेअर करू शकता हकीम भेटा <laughs> हे शिलाजीत खा मग सगळं ठीक होईल म्हणजे काय बिचारे फक्त शिलाजीत शोधत फिरत असतात शिलाजीत म्हणजे काय <laughs> शिलाजीत म्हणजे हे <laughs> सर्वांना माहिती <नमाई> आहे <laughs> वेलकम बॅक मित्रांनो या क्षणी माझ्याबरोबर उपस्थित आहेत कमला बसीनजी ज्यांनी मर्दानगीच्या या मुद्द्यावर कित्येक वर्षांपासून काम केलंय तसंच मर्दानगीवर त्यांनी एक पुस्तक सुद्धा लिहिलंय कमलाजी खूप खूप धन्यवाद आमच्या शो मध्ये आल्याबद्दल धारणा आहे आपल्यामध्ये ही कुठून याची सुरुवात कुठून झाली असावी सर्वात आधी तर मी सर्वांना सांगू इच्छिते आमिर खूप वाईट वाटतं या सगळ्या घटना ऐकून आणि लाज सुद्धा वाटते मला असं वाटत की हि जी हिंसात्मक मर्दानकी आहे आणि हिचा जो संबंध आहे तो असमानतेशी आहे तसंच अन्यायाशी आहे शक्तीशी आहे आणि सत्तेशी विचारसरणी काय बरोबर आहे तुम्ही चुकीचे आहात आणि मला तुमच्याशी बोलण्याची गरज वाटत नाहीये जर मी लाथ मारू शकते तर लाथच मारेन तोंडाची का दौडू म्हणजे मी शक्तिशाली आहे म्हणजे मी बरोबर हो, आहे नाही शकत मी वागलो आणि योग्य वागलो वाग आणि माझी हीच इच्छा आहे की आपले जे पुरुष मित्र आहेत त्यांना खरोखरच जर मर्दानगी दाखवायची असेल खरी खरी तर शक्तीवर प्रेम नका करू प्रेमाची शक्ती काय आहे ती समजू क्या बात आणि बघा हा समज सुद्धा चुकीचा आहे की मर्दांगीचा कोणताही संबंध निसर्गाशी जोडला गेलाय निसर्गाने स्त्री आणि पुरुषात फक्त एक मोठा फरक बनवलाय की स्त्री स्वतःच्या शरीरात मूल वाढवू शकते कारण आमच्याकडे गर्भाशय आणि आमच्याकडे दूध पाजण्यासाठी ब्रेस्ट आहेत आता तुम्हाला बिचाऱ्या पुरुषांमध्ये हे दोन्ही अवयव नाहीत याच मला वाईट वाटतं माझी प्रार्थना आहे की पुढच्या जन्मी तुम्ही स्त्री व्हावत आणि तुम्हाला या व्यतिरिक्त निसर्गाने पुरुष आणि स्त्री मध्ये कोणताही भेदभाव केलेला नाहीये हो, हो. मग प्रेम करायला प्रेमाने वागायला मुलांची काळजी घ्यायला मुलांना कडेवर उचलून घ्यायला निसर्गाने मनाई केलेली नाहीये हे यूपी वाले आणि हरियाणा वाले जे सांगत होते <laughs> आम्ही मुलांना कडेवर घेणार नाही आम्ही जेवण बनवणार नाही मग आम्हाला काय पाच हात दिलेत की एका हाताने स्वयंपाक करा एका हाताने कपडे धुवा एका हाताने यांचं बनियान वगैरे धुवा एका हाताने बूट पॉलिश करा नाही आमच्याकडे दोनच हात आहेत दोनच पुरुषांना सुद्धा आहेत मग निसर्गाने हा निर्णय नाही केला की कोणतं काम कोणी करावं आपण ठरवलं हो जर निसर्गाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बुद्ध सुद्धा मुलाला जन्म देऊ शकत नव्हते आपल्या उदरातून ते नैसर्गिक आहे पण बुद्ध करुणामय होऊ शकत होते ममतामय होऊ शकत होते hmm. आणि या सगळ्याचा निसर्गाशी संबंधही नाहीये स्त्रिया सुद्धा खूप निष्ठूर असतात असू शकतात ते तर पितृसत्ताक पद्धतीमुळे आम्हाला मार पडत असतो त्यामुळे आम्ही स्त्रिया थोड्या दबलेल्या आहोत पण जसं तुम्ही एका स्त्रीला सासू बनवता तीही सगळ्या प्रकारचे जुलूम करते जेव्हा तिच्या सत्तेचा संबंध आहे आता तुम्ही बघा एक एसपी आहे सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस जेव्हा हो। तो त्याच्या सब बरोबर असतो तेव्हा तो शेर असतो आणि जसे टी साहेब समोर आले तीच व्यक्ती अगदी मांजर ते जरा बाजूला गेले अरे काय रे बघतो तू <laughs> म्हणजे या सगळ्याचा निसर्गाशी काही संबंध नाही संबंध विचारांशी आहे आम्हाला तर नेहमी वाटतं की ही जी मर्दानगी आहे त्यामुळे स्त्रियांचं खूप नुकसान होत स्त्रियांचं नुकसान तर होतच पण तुम्ही हे सुद्धा समजून घ्या की पुरुष हिंसा करतो आहे त्याच केवढं मोठं नुकसान होत आहे कस त्याच्यातली तर माणूस संपली ना हिंदुस्तानच सरकार सांगतं की चाळीस टक्के आपल्याकडचे पती परमेश्वर त्यांच्या पत्नीना मारतात जो माणूस स्वतःच्या पत्नीवर हात उचलू शकतो त्याच्या आत काहीतरी मेल असेल म्हणूनच तो हात उचलू शकतो जो माणूस सहा महिन्यांच्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करू शकतो त्याच्या कुठेतरी ठेच लागली असेल काहीतरी मेल असेल का म्हणूनच ना त्याच्या भावनांशी संबंध उरलाय ना स्वतःच्या शरीराशी संबंध उरलाय ना आपल्या येणाऱ्या पिढीशी संबंध उरलाय मग बाबा कोणाशी संबंध उरलाय तुझा फक्त सत्तेशी फायदा आहे सत्तेचा पण नुकसान आहे माणूस सांगा ना काय मोठं आहे माणूस की, की सत्ता माणूस मला वाटतं की माणूस वाट मोठी आहे मग बाबा आता समजा माझा रेप झालाय तर लोक म्हणतात की हिची अब्रू लुटली गेलीय पण माझी अब्रू कशी काय गेली माझ्या योनीत कोणीतरी अब्रू ठेवली होती का हा ही पितृसत्ताक धारणा आहे की जर माझ्यावर बलात्कार झाला तर माझ्या जातीची अब्रू गेली मग आज तर मी सगळ्या हिंदुस्तानला सांगते की कोणत्याही मुलीच्या योनीमध्ये तुमच्या जातीची अब्रू तुम्ही ठेवलीतच का आम्ही तर नव्हती ठेवली तिथे जर कोणाची अब्रू जात असेल तर बलात्काराचीच अब्रू जाते आमची अब्रू जात नाही आमची मुळीच जाते तेव्हा मला या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये कितीतरी पुरुषांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे की जे पितृसत्ताक पद्धत पुरुषांबरोबर करते ते सुद्धा घातक आहे धोकादायक आहे की त्यांचं सुद्धा नुकसान होत आणि पुरुष मर्दानगी विरुद्ध संघटित होत आहे आणि पुरुषांना एकत्र यावं लागेल बरोबर आजही मी बघत होते जर स्त्रिया काही बोलत होत्या तर पुरुषही एवढ्या जोरजोरात टाळ्या वाजवत होते जसे दोन गट आहे <laughs> स्त्री आणि पुरुष असे दोन गट नाहीच मुळे जर दोन गट असतील तर एका बाजूला आहे समानतावादीला असमानतावादी असमानता समानता दोन गट आहेत मग आम्ही तर याला स्त्री आणि पुरुष यांच्या मधील लढाई मानतच नाही मग आपल्याला प्रत्येक स्तरावर काम करावं लागेल पण तरीही मी असं म्हणेन की आपल्याला जास्त काम स्वतःवर बदलावं लागेल अगदी बरोबर बोलला आतून बदलावं लागेल कमलाजी मला जरा त्या पुरुषांविषयी सांगा जे या मर्दानगीमुळे एवढ्या दबावाखाली येतात की दबावा त्यांना हा दबाव सहन करता येत नाही नाही तुम्ही असं बघा असं म्हणतात की कोणता पुरुष चांगला पुरुष असतो जो उंच असेल जो ताकदवान असेल जो एकटा पूर्ण घरासाठी कमावण्यालायक असेल जी आपली व्याख्या आहे समाजाची जी, जी व्याख्या आहे समाजाच्या या व्याख्येत किती पुरुष बसतात हे तरी सांगा मला मग जो पुरुष आकाराने बुटका असेल तो बादच झाला समजा जो बारीक असेल तोही तो समजलाच समजा आणि यानंतर पुरुषाचा सेक्शुअल परफॉर्मन्स खूप महत्वाचा आहे या समस्येमुळे कितीतरी पुरुष त्रस्त आहेत तुम्ही रस्त्यांवर भिंतींवर लावल्या जाणाऱ्या जाहिरातींवरून अंदाज लावू शकता मर्दांगीसाठी हकीम ताराचंदा भेटा म्हणजे प्रत्येक जत्रेमध्ये इथे वैद्य असतात शिलाजीत का मग सगळं ठीक होईल म्हणजे काय बिचारे फक्त शिलाजीत शोधत फिरत असतात म्हणजे हे तसेच शिलाजीत म्हणजे काय शिलाजीत म्हणजे <laughs> 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 शिलाजीत म्हणजे पुरुषांचं पौरुषत्व वाढवणार म्हणजे इतके हे बिचारे त्रासलेले असतात आता बघा हिंदुस्थानात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मग मी तर असं मानते की साधारण अर्ध्या आत्महत्यांचं कारण गरीबी आहे अर्थ्याचं कारण मर्दानगी आहे मी कसा पुरुष आहे की जो स्वतःच्या मुलांचं पोट नाही भरू शकत जणू काही पुरुष म्हणून तो फेल ठरलाय बिचारा किती महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात एकी नाही नाही का तर एक पुरुष असूनही मी हे करू शकत नाही याच त्याच्यावर क प्रेशर, प्रेशर आलेलं असतं आणि दुसरं आपण शिकवतो की पुरुषांनी रडायचं नसतं म्हणजे तुम्ही स्वतःच्या भावना व्यक्तच करू शकत नाही जर तुम्ही भावना व्यक्त केल्या नाहीत तर राग आल्यावर तो नियंत्रणाच्या बाहेर जाईल mm. जर कोणावर प्रेम जडलं जर तिने नकार दिला तुम्ही झालात तुम्ही जाऊन ऍसिड फेकलत आज तुम्ही ऐकलंय की रॅगिंग मध्ये एकमेकांना मारतायत मोटरसायकल जराशी घासून गेली तर त्यांच्या मुलाचा जीव घेतला म्हणजे ही जी हिंसात्मक मर्तांगी आहे ही माझ्या मते आज आपल्या जे जगभरात जेवढ्या धोकादायक गोष्टी घडत आहेत त्या सर्वांच्या मागे हेच जसं जगभरात शंभर कोटी स्त्रियांवर अत्याचार होत आहेत शंभर कोटी एक अब्ज स्त्रिया जगभरात युद्ध सुरू आहे जगभरात जितकी युद्ध आहे त्यांच्या मागे हीच हिंसात्मक मरदानगी आहे ज्या प्रकारची आजची इकॉनॉमी आहे पैशासाठी लोक काहीही करतील wow. त्या मागे सुद्धा ही मरदानगी दहशत आहे दहशतवादाच्या मागे सुद्धा हेच कारण आहे जे लोक धर्माच्या नावाखाली फंडामेंटलिझमचा प्रसार करतात त्याच्या मागे सुद्धा हीच मर्दानगी आहे वेळ लागणारच हे सगळं बदलायला पण जर खरे मर्द असाल तर बदला ना <laughs> <laughs> बदला? क्या बात <laughs> कमला जी खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल सो मच कंगना तुम्हाला कोणते गुण आवडतात एका पुरुषामध्ये खूपच सेन्सिटिव्ह हवा संवेदनशील <laughs> असला पाहिजे <laughs> सेन्सिटिव्ह हवा तसं मी सुद्धा से खूप सेन्सिटिव्ह <laughs> <laughs> मित्रांनो आपल्या परिवारासोबतच अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा अनेकदा दुर्गामी परिणाम होतो मुलांच्या मनावर आणि यातील सर्वात महत्वाचं माध्यम आहे ते म्हणजे सिनेमा आता मी आमंत्रित करू इच्छितो हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधल्या तीन खूपच चांगल्या आणि लोकप्रिय अभिनेत्रींना लेडीज अँड जेंटलमॅन प्लीज वेलकम दीपिका पदुकोण कंगना रनौत आणि परिणिती चोप्रा कमिंग ऑन अ शो आमच्या टीमने खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवला आहे आणि माझी इच्छा आहे की जो आपण सर्वांनी मिळून बघावा आणि मग त्यानंतर आपण चर्चा करूया <laughs> सिनेमाचं समाजाबरोबर एक अतूट नातं आहे पण स्त्री आणि पुरुषांच्या नात्याबद्दल आपल्या फिल्म आपल्याला कोणता धडा शिकवत आहेत शिकवण नंबर एक मुलीसोबत तुम्ही लफंग्यासारखं वर्तन केलं तर तिला ते आवडतं तिला तुम्ही पटवू शकता आ, आ, ये क्या है? आ, ये तो भी oh, me. Oh, I'm sorry. मुलाने जबरदस्ती किस केलं तर तिला ते आवडत शिकवण नंबर दोन मुलींच्या कपड्यांवर तिच्या कॅरेक्टर वर, वर कमेंट पास करण त्यांचा अपमान करणं यात काहीही चुकीचं नाहीये लडक्या उंची हिल बहन कर जमीन चे उठण्याची कॅरेक्टर से उठना क्यों नहीं चाहती शिकवण नंबर तीन पत्नी किंवा प्रेयसीवर न घाबरता बिनधास्तपणे हात उगारला जाऊ शकतो <laughs> शिकवण नंबर चार मुलीने नकार दिल्यानंतर सुद्धा तिला मिळवण्याचा हट्ट करणं हिरो असल्याचं लक्षण आहे काट चुके हैं एक बार अपनी कला इस बार याद रखना तुम्हारी काटेंगे शिकवण नंबर पाच मुली या माणूस नसतातच त्या फक्त एक वस्तू आहे खडी है। आणि मुली या आयटम असल्यामुळे एक वस्तू असल्यामुळे मनोरंजनाच्या नावाखाली आयटम नंबर सादर करण्यात चूक नाहीये तंदूरी मुर्गी यार सैया अल्कोहल से ओ ये। मैल तन की बदल से धुलेगी अबरू की सिलाई खुलेगी शर्म का भी लिफाफा फटेगा कद्दू कटेगा तो सब में बटेगा हे सगळं मनोरंजन आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा आधी हिरोला नेहमी हिरोईन मिळालेली असते कंगना परिणिती आपल्या मूवीज मधून आपल्याला अनेक गोष्टी दिसतात अनेक गोष्टी शिकायला मिळतात जसं की आपल्याला मिळालेली पहिली शिकवण आहे जर तुम्ही मुलीसोबत गैरवर्तन केलं तर ती मुलगी जी आहे ती तुम्हाला तुमच्या प्रेमात पडेल मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुमच्या खऱ्या खऱ्या आयुष्यात जर एखाद्या मुलाने असं वर्तन केलं उद्धटपणा केला, उद्धट केला जबरदस्ती केली तुमच्यासोबत तर तुम्हा तिघींचा रिस्पॉन्स काय असेल तुमची काय रिएक्शन असेल दीपिका तुमच्यापासून सुरुवात करूया मी अशा गोष्टी कधीही ॲक्सेप्ट करत नाही आणि माझ्याबरोबर हे घडलंय याआधी आणि म्हणूनच ऑब्विसली मी अशा गोष्टींच कधीही कधीही समर्थन करणार कधीच नाही तुम्ही माझ्या मते फिल्म्स मध्ये ज्या गोष्टी दाखवतात आणि खास करून जे मुलांमध्ये जास्त प्रचलित आहे मुलांमध्ये असं म्हटलं जातं की जर मुलगी नाही म्हणाली तर त्याचा अर्थ हो तर मला ही गोष्ट कधीच कळली नाहीये म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्स वर सांगू शकते की जेव्हा मी एखाद्या मुलाला नकार दिलाय स्पष्टपणे त्याला सांगितलंय की मला तुझ्यात इंटरेस्ट नाहीये तू प्लीज माझ्यापासून लांब राहा तेव्हा मला तेच म्हणायचं होतं नो no नो मीन्स no. अच्छा 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 परिती जर एखादा अनोळखी मुलगा आहे तो अचानक तुम्हाला त्याने तुमच्यावर जबरदस्ती केली तुम्हाला किस करण्याचा प्रयत्न केला जसं आपण फिल्म मध्ये बघतो खूप सारे हिरोज जे आहेत कदाचित मी सुद्धा बऱ्याच चुका केल्या माझ्या फिल्म्स मध्ये आणि मला या गोष्टीची खूप लाज वाटते Uh, नाही खरच लाज वाटते कारण त्यावेळी आपल्या लक्षात येत नाही की जे आपण दाखवत आहोत जो सीन आपण करत आहोत त्याचा काय परिणाम होईल आणि या गोष्टीची जाणीव मला आज झाली आहे तर जर कोणी तुमच्यावर बळजबरी केली तुम्हाला केस केलं तर तुमची काय रिएक्शन असेल अशा मुलासाठी मी डेफिनेटली त्याला कंप्लेंट कराल डेफिनेटली दुर्दैवाने हा मेसेज लोकांपर्यंत उलटा पोहचतोय त्यांना असं वाटतं की आपल्या मुव्हीज मुळे मुलींना हेच सगळं आवडतं त्यांना आगाऊपणा आवडतो मला ऍक्च्युली सगळ्यांना सांगायचंय की फिल्म्समध्ये आणि रिअल लाईफमध्ये खूप फरक आहे खर तर यु नो मी स्वतः एका छोट्याशा शहरातून आले जिथे मुलांमध्ये आयडियलायझेशन आहे की जर आमिरने या मध्ये असं केलंय किंवा शाहरुख असा वागलाय तसं मी केलं तर मुलगी नक्की इम्प्रेस होईल कारण जेव्हा मुलीने फिल्म बघितली होती तेव्हा तिला खूप आवडली होती आणि जर आता मी रिअल लाईफ मध्ये असं वागलो तर डेफिनेटली इम्प्रेस होईल मी सुद्धा एका छोट्या शहरात आले आणि सायकल वरून शाळेत जायचे आणि मुलं सायकल वरून माझा पाठलाग करायचे मुलं नेहमी असंच वागायची यायची गाणी गायची फुलं फेकायची माझ्या मा स्कर्ट वर कमेंट करायची असं म्हणायची की तुझे सॉक्स तर खूपच छोटे आहेत तुझे पाय दिसत आहेत त्यावेळी इतकं ह्युमिलिएटिंग फील व्हायचं खूप वाईट वाटत खूप जास्त म्हणजे जोपर्यंत मी शाळेत पोहोचायचंय जी फक्त दहा मिनिटा दूर होती मला असं वाटायचं की बलात्कारासारखी गोष्ट आहे एवढं सिरियस मला एवढी लाज वाटायची मी अनेकदा रडत पोहोचले शाळेत मला आठवत आहे की माझ्यासोबत सुद्धा जेव्हा शाळेत शिकत होते मी चंदीगडला मुलाशी बाईक घेऊन जायची तेव्हा ते, ते मुलींना स्पर्श करायचा प्रयत्न करायचा yes. आणि एकदा समोर देणारी बाईक खूप स्पीड मध्ये होती आणि त्याने लिटरली मला पंच मारला माझ्या चेस्ट वर असा पंच मारला आणि मी तिथेच कोसळले आणि मी मी पाच मिनिट तशीच पडून होते तिथे पाच मिनिट तुम्ही बेशुद्ध होता आणि जेव्हा मी उठले तेव्हा पहिला विचार हा आला की मला कोणी पाहिलं तर नाही ना मला अशा प्रकारे छेडलं आहे माझ्या बरोबर असं काही घडलंय आणि आम्हाला आम्हालाच दोष दिला जायचा जणू काही आमचं चुक जे मुव्हीज बघताना आपल्याला वाटतं की यार हे तर खूप मजेदार आहे फन आहे हे तर फक्त मजा आहे खर तर ते बिलकुल मजेदार नसतं आय थिंक ह्याच्यापेक्षा वाईट आघात कोणासाठीच काही असू शकत नाही अतिशय वाईट गोष्ट आहे एखाद्याच्या बाबतीमध्ये याचा शेवट दाखवतात की सगळं चांगलं झालं मुलगी होकार देते रिअल लाईफ मध्ये या गोष्टीचा शेवट कुठे होतो मध्ये <laughs> खरच असं व्हायला हवं होतं मी असं नाही म्हणते की तुम्ही डार्क सिनेमा दाखवू नका जी वास्तविकता आहे ती दाखवू नका तुम्ही दाखवा पण पर त्याचे परिणाम दाखवणंही तितकंच महत्वाचं आहे ज्या प्रकारे त्या मुलीच्या आयुष्यावर अफेक्ट होईल तिच्या भविष्यावर अफेक्ट होईल त्या मुलावरही अफेक्ट होईल त्याचा शेवट कधीच गोड असतो आयुष्य उद्वस्त होऊन ही तीच मुलं जी काही वर्षांनी पुढे रॅगिंग करतात असे नाही की ते फक्त मुलींना छेडतात ते सगळ्यांना त्रास देतात मुलांना स्वतःच्या आईवडिलांनाही त्रास देतात आई देता। ही मुलं एक प्रकारे सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात ही मुलं सगळ्यांसाठीच त्रासदायक ठरतात hmm. आणि आता जर आपल्या फिल्म्स मध्ये अशा प्रकारची कॅरेक्टर्स दाखवली गेली तर त्यांना जणू त्यांच्या वागण्याला समर्थन मिळाल्यासारखं वाटतं तुम्ही जर बघितलं तर ते तसं शर्ट घालून फिरतील स्टाईल मारतील जसं तुम्ही फिल्म मध्ये दाखवलंय शिवाय गळ्यात तसा रुमालही बांधतील आणि स्वतःचं समज करून घेतात की मी मी योग्य बरोबर करतोय कारण कर फिल्म आणि हिरो सुद्धा करतात नाही हिरो माझ्याकडून प्रभावित होऊन फिल्म बनवतोय असं त्यांना वाटत आणि तुम्ही बघितलं तर लॅक ऑफ क्रिएटिव्हिटी आहे की सगळ्यात जास्त निगेटिव्ह कॅरेक्टर आणि ट्रॅजिक स्टोरीज आणि डार्क कॅरेक्टर जी आहे ती शेक्सपिअरने लिहिली आणि तुम्ही बघितलं तर त्याचा प्रभाव इतका पॉझिटिव्ह आहे तुम्हाला आफ, तुम्हाला अंधाराची भीती वाटते पण इथे आपण ज्या प्रकारे एखादं कॅरेक्टर दाखवत आहोत मुलीला ज्या प्रकारे दाखवलं जातं किंवा ज्या शब्दांचा प्रयोग केला जातो तंदुरी चिकन तिला म्हटलं जात कधी हिरो तिचा कोट तोंडात घेत असतो कधी तिची ओढणी खेचून घेतो तर कधी तिला जवळ खेचतो ती नकार देत राहते डझंट मॅटर आपण आपल्या देशाला कितीही डिफेंड केलं आपण आपल्या कितीही केलं तरी सुद्धा ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे जे जे आपण आपल्या दाखवतोय आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना तुम्हाला सुद्धा असं वाटतं का दीपिका यु नो मी असं ऐकून होते की uh, सिनेमाचा समाजावर यु uh, नो you know, एक uh, खूप मोठा प्रभाव पडत असतो अँड आय नेवर टूक इट सिरियसली अंटील राईट नाव अगदी आतापर्यंत आज आपण इथे बसून ह्या मुद्द्यावर एवढ्या सिरियसली चर्चा करतोय पण कदाचित आता पुढच्या काळात काळजी हो नक्कीच काळजी घे अच्छा तुमचं काय मत आहे आपल्या ज्या फिल्म्स आहेत हिंदी हिंदी फिल्म ज्या आम्ही बनवतो त्यात खूप जास्त चुकीच्या गोष्टी दाखवतो का तुम्हाला काय वाटतं हा किती लोकांना असं वाटतं की आम्हाला या सगळ्या गोष्टी अशा गोष्टी नाही दाखवल्या हो पाहिजेत मला असं वाटतंय की आता वेळ आली आहे की आपण फिल्म इंडस्ट्रीमधल्या सगळ्या क्रिएटिव्ह लोकांनी थोडं थांबून अगदी शांतपणे हा विचार केला पाहिजे की आपण आपल्या फिल्म्सद्वारे कोणती शिकवण देत आहोत आपल्या मुलांना आपल्या प्रेक्षकांना आपल्या येणाऱ्या पिढीला मग चला मित्रांनो आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत आहोत की तुम्हाला असं वाटतं का की आम्ही मी, मी सेन्सर बोर्डबद्दल बोलत नाही आहे मी फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलतो आहे तुम्हाला असं वाटतं का की आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण महिलांना एखादी वस्तू एखादी गोष्ट किंवा एखाद्या ऑब्जेक्टसारखं दाखवणं बंद केलं पाहिजे जर तुम्ही आमच्याशी समत असाल तर आमच्या मुमकिन हे कॅम्पेनमध्ये सामील व्हा आणि या टोल फ्री म्हणजेच मोफत क्रमांकावर मिस्ड कॉल द्या एक आठ शून्य शून्य आठ तीन तीन चार शून्य शून्य सहा आपल्या सर्वांची मतं फिल्म इंडस्ट्रीमधील प्रत्येक हिरो हिरोईन प्रोड्युसर डायरेक्टर लेखक सगळ्या प्रसिद्ध लोकांपर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी माझी आहे ही चांगली संधी वाया घालू नका साधारण दोन तीन वर्षांपूर्वी एका माझ्या फ्रेंडच्या मुलीला पाहिलं होतं मी जी फिल्म मधले अश्लील आयटम नंबर असतात ना तर आ, ती त्याच्या स्टेप्स रिअर्स करत होती लहान मुली तिच्यावर त्या स्टेप्स स्टेप क्यूट वाटत होत्या पण माझ्या मनात विचारून गेला की तिची तशीच मानसिकता तयार होईल म्हणजे लोकांकडून तिचं कौतुक झालं लोकांनी टाळ्या वाजवल्या तिच्यासाठी दाद दिली तर तर हे पाहिल्यावर आयुष्यात पहिल्यांदा मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली आणि मी स्वतः एक छोटासा निर्धार केला की गेल्या तीन चार वर्षांमध्ये मी कमीत कमी सहा आयटम नंबरच्या ऑफर होत्या त्यांना मी नकार दिलाय दिला आय वॉन्ट टू ऍड वन थिंग जी माझ्या मते खूप महत्वाची आहे आपण फिल्म फक्त मनोरंजनासाठी बनवता काम नये कारण आपण आपल्या फिल्मद्वारे एकाच वेळी खूप सगळ्या लोकांना प्रभावित करत असतो सो आय थिंक या गोष्टीचा आपण सगळ्यांनीच फायदा उचलला पाहिजे जे मीन I mean, असं खूप कमी लोकांकडे ऍडव्हान आहे हे बघा आज आपण मर्दानगीविषयी बोलत आहोत मला तुम्हाला विचारायचं दीपिका मी तुमच्यापासून सुरुवात करतो की तुम्हाला कोणत्या प्रकारचा पुरुष पसंत आहे तुम्ही सगळ्यांनी काही दुःख इफ ही इज फिलिंग सॅड इफ ही इज फिलिंग त्याला काही दुःख झालं असेल किंवा टू इमोट टू एक्सप्रेस आय थिंक पुरुषांचं असंच असतं की मी वेदना दाखवणार नाही दुःख दाखवणार नाही मला वाटतं की स्त्रियांना खरंच पुरुषांमधले हे गुण आवडतात तर स्त्रियांना या गोष्टी आवडतात अगदी मुलांना नेहमी वाटत असतं की त्यांनी सक्सेसफुल असलं पाहिजे पैसे कमवायचे आहे सांभाळायचंय काहीतरी बनायचंय स्त्रियांना असं काहीच नको असं वी जस्ट वॉन्ट टू बी लव्ह या दॅट्स कंगना तुम्हाला कोणते गुण आवडतात एका पुरुषामध्ये खूपच सेन्सिटिव्ह हवा संवेदनशील असला पाहिजे सेन्सिटिव्ह हवा तसं मी सुद्धा खूप सेन्सिटिव्ह कोणते गुण पसंत आहेत आणि मला ते गुण आवडतात जे गुण बाबांमध्ये मी नेहमी पाहिले आहेत माझी आई जॉब करते ती mm -hmm. टीचर आहे तर शाळेतून यायला तिला जर उशीर झाला कधी तिचे क्लासेस सुरू असेल तर पप्पा स्वतः mm -hmm. जेवण ah. बनवायचे म्हणून मी नेहमी असं म्हणते की मम्मी मुलांवर जास्त प्रेम करते आणि पप्पा मम्मीवर तर असा पुरुष जो तुमच्यावर प्रेम करेल जो नेहमी तुमच्याविषयी विचार करेल जो तुमची काळजी घेईल आणि माझ्या कामात सुद्धा मदत करे, करेल नसेल तर लावून द्यावं तुम्हाला कोणते गुण पसंत आहेत कितीतरी लोक म्हणतात की मला अगदी माझ्या वडिलांसारखा मुलगा पाहिजे मी तर कधीच असं म्हणणार नाही की मला माझ्या डॅड कसे आहेत कारण डॅड खूप स्ट्रिक्ट आहेत त्यांना सुद्धा असं वाटतं की रडणं चुकीचं आहे जर माझे भाऊ रडत असतील तर म्हणतात काय मुलींसारखा रडतोय आ... आ... किचन मध्ये येणं अलाउड नाही का आय थिंक यात त्यांची काही चूक नाहीये ते आय थिंक पुरुषांमध्ये खूप जास्त इगो असतो की नाही नाही ही पुरुषांची काम आहेत आणि ही स्त्रियांची अजिबातच नाही आय थिंक ज्याला असं वाटत नाही की मी सेन्सिटिव्ह आहे किंवा आज मी खूप दुःखी आहे त्यामुळे तो काही लगेच मुलगी होत नाही त्याला स्वतःवर विश्वास असावा की तो पुरुषच आहे जर तो स्वतःच्या फीलिंग्स दाखवतो तर काही प्रॉब्लेम नाही तर याचा अर्थ आपण आपल्या फिल्म्स मध्ये जोडे कॅरेक्टर्स पाहिले तर त्यापैकी कोणताही पुरुष तुम्हाला तुमचं मन जिंकू शकणार अजिबात नाही कारण इतर मारण करतायत स्त्रियांवर हात उघडतायत जबरदस्ती करतायत आणि बऱ्याच विचित्र गोष्टी मी सुद्धा होतो त्यांच्या तर यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला आवडत नाही तर मुलींना या गोष्टी पसंत नाहीत मुलांनो काय मग तुम्ही सगळे ऐकते की नाही थँक्यू ऑल ऑफ यू ऑल फॉर कमिंग दीपिका कन्ना परिणिती थँक यू सो मच थँक्यू अतुलजी मला सांग की तुम्ही गेली किती वर्ष घर सांभाळताय पंधरा वर्षा पंधरा वर्षा वर्षांपासून तुम्हाला काही अशा पुरुषांना भेटवू इच्छितो ज्यांनी हे दाखवलं आहे की एक वेगळ्या प्रकारची मर्दानगी शक्य आहे मर्दानगीचं वजन खांद्यावरून उतरवणं शक्य आहे समानतेचा नवा विचार घेऊन जीवन सुखी करणं शक्य आहे आणि कितीतरी पुरुष असे आहेत ज्यांनी हा विचार स्वीकारून स्वतःच आयुष्य सुधारलं आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहून शिकलेले महाराष्ट्रात राहणारे महादेव त्यांच्या पत्नीला वागणूक देत होते रात्री आमचं भांडण व्हायचं आणि मी तिला मारायचो पण ती काहीच बोलायची नाही अशी रडत राहायची पुरुष आहे याचा अर्थ मी सगळ्यांना मी काही करू शकतो आणि तिने सहन केलंच पाहिजे असं वाटायचं मला पुरुषांना संवेदनशील बनवणाऱ्या संपर्कात आल्यावर त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांचे विचार बदलले जे मी आधी केलं मी होतो आणि आज मी जो आहे तो माणूस आहे पोलिसात नोकरी करणाऱ्या ओम प्रकाश यांच्या समोर एक आव्हान उभं राहिलं जेव्हा त्यांच्या मुलीने उच्च शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली माझी मुलगी म्हणाली बाबा मला एमबीए करायचंय प्रश्न उभा राहिला खर्चाचा जवळपास अडीच लाख खर्च येणार होता ओम प्रकाशजींच्या आजूबाजूच्या वातावरणात मुलींना उच्च शिक्षण घेऊ देण्याची मोकळीक नव्हती पण त्यांनी चाकोरीबद्ध गोष्टींपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार केला आयुष्यात पहिल्यांदाच मी माझ्या मुलीचं ऐकलं आणि तिला एम बी ए करू दिलं मी म्हणालो ठीक आहे आपण लोनची व्यवस्था करूया मुलावर जेवढा खर्च केला असतात तेवढाच खर्च मुलीवर सुद्धा करू शकलो तसंच पुण्याला राहणाऱ्या अतुल अग्निहोत्रींचं आयुष्य कमावता पुरुष असण्याच्या ओझ्याखाली पिचत चाललं होत नोकरीमध्ये जी वेगवेगळी टेन्शन होती पीअर प्रेशर असतात त्यांचा माझ्यावर खूप दबाव पडत होता पण नवीन विचारधारेनुसार कौटुंबिक जीवनाला महत्व देताना त्यांनी पत्नीच्या सांगण्यावरून घर सांभाळण्याची जबाबदारी उचलली ते हाऊस हसबंड बनले माझी पत्नी तर आधीपासूनच नोकरी करत होती ती तर पैसे कमवत होती तेव्हा मी निर्णय घेतला की मी नोकरी करणार नाही मी घर सांभाळीन ना खरा मर्द कोण so आहे खरी मर्दानगी काय आहे अनेक पुरुषांनी हे कोड सोडवलं आहे मित्रांनो या क्षणी आपल्या सोबत आहेत अतुलजी आणि अरुंधतीजी त्यांची पत्नी महादेवजी आणि त्यांची पत्नी लताजी ओमप्रकाशजी आणि त्यांची मुलगी वंदना खूप खूप धन्यवाद आमच्या शो मध्ये आल्याबद्दल अतुलजी मला सांगा की तुमच्या मनात कोणता विचार आला की तुम्ही हा निर्णय घेतलात की तुम्हाला घर सांभाळायचं आहे होम मेकर बनायचं आहे असा विचार कसा आला इंजिनियर बनल्यानंतर माझी नोकरी सुरू झाली त्याच दरम्यान माझे बाबा घरात बेड रिटर्न होते आणि त्याच काळात मी जी नोकरी करत होतो त्या नोकरीत खूप जास्त पियर प्रेशर्स येत होते या दोन कारणांमुळे मी नशेच्या आहारी गेलो होतो कारण मी हिंदी सिनेमात पाहिलं होतं की जेव्हा हिरोला टेन्शन येतं तेव्हा तो जाऊन दारू पितो आणि दुसरी मर्दानगीवाली बाब म्हणजे मी जेम्स बॉन्डच्या सिनेमातच पाहिली तो दारू पिऊन खूप उत्तम कामं करतो तर ते माझ्या डोक्यात बसलं होतं मग त्याच दरम्यान मी दारू प्यायला लागलो होतो आणि ना मी जेम्स बॉन्ड बनू शकलो ना हिंदी फिल्मचा हिरो बनू शकलो मी फक्त दारुडा बनलो hmm. पूर्णपणे मी, मी आहारी गेलो इतका आहारी गेलो की दिवसभरात मी दारूच्या नशेतून बाहेर यायचो ते पिण्यासाठीच हा सगळा ऍडिक्शनचा काळ होता लग्नानंतरचा काळ आहे माझ्या पत्नीने हे सगळं सहन केलंय तेव्हा पत्नीने त्या काळात मला खूप मदत केली ती म्हणाली प्रेशर किंवा टेन्शन आलं की तुम्ही दारू प्यायला लागता मग आपण असं करूया का की तुम्ही घर सांभाळा आणि माझ्या पगारात आपण घर चालवू आणि तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की हेच तर मला लहानपणापासून हवं होतं mm. मला कधीपासून हे करायचं होतं पण आता इतकी चांगली संधी आली आहे घर सांभाळण्याची पत्नी मला ऑफर देत आहे तेव्हा मी लगेच एक्सेप्ट hmm. केलं इमिजिएटली आणि अशा प्रकारे मी माझा घरकामाचा अध्याय सुरू केला तर तुम्ही गेली किती वर्ष घर सांभाळताय पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षांपासून आणि तुम्ही खुश आहात खूप खुश आहे मी मी माझी पत्नी आणि माझी मुलगी आम्ही तिघेही सुखी आहोत तुम्ही मानता ही गोष्ट सुखी आहात तुम्ही अगदी सुखात आहे मनापासून सांगते अच्छा अच्छा मित्रांनो अतुलजींची मुलगी मृणमय सुद्धा आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहे मृणमय तुला कसं वाटतं की जेव्हा तू तुझ्या मैत्रिणींना सांगतेस की माझे बाबा घर सांभाळतात आणि माझी आई ऑफिसला जाते तर यावर तुझ्या मैत्रिणींची काय रिएक्शन असते आणि तू त्यांना काय सांगते मी माझ्या वडिलांबरोबर खूप फ्रँकच आहे की मला कोणती भीती नाहीये की बाबा घरी आहे तर मी घाबरलं पाहिजे असं काहीच नाहीये पण माझ्या ज्या मैत्रिणी आहेत बऱ्याचशा मैत्रिणी त्यांना पण माझ्या वडिलांबरोबर तितकाच मोकळेपणा जाणवतो आणि ही माझ्यासाठी खूप प्राऊड फील करण्यासारखी बाब आहे कदाचित एवढं कम्फर्टेबल त्या त्यांच्या स्वतःच्या वडिलांसोबतही नाही कारण मला आठवते की जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी सुद्धा खूप घाबरायचो माझ्या बाबांना माझे बाबा खूप रागीट होते ते घरी यायचे तेव्हा त्यांची बेल वाजवण्याची एक खास स्टाईल होती त्या बेलचा आवाज ऐकला की आम्ही सगळे आत पळून जायचो जसे उंदीर पळतात ना तर मग हे कसलं नात आहे स्वतःच्या मुलांसोबत कसं नात आहे वंदनाजी मला सांग की तुम्ही एमबीए केलं हो कुठे काम करता का हो करते मला सांग की तुमचे बाबा आणि तुमच्या घरातील परिवारातील जी आ, मोठी आहेत त्यांना कधी मुलगी जन्माला येते तेव्हा येणाकन प्रकारे खूप साऱ्या लायबिलिटीज येतात उद्या हिला शिकवायचंय मग लग्न करायचंय इतक्या लाखांचा खर्च आहे इन अ वे हरियाणात हेच कन्सिडर होतं की इतक्या लाखांचा खर्च येईल पण आता मी त्यांच्यासाठी एक असेट आहे मी त्यांच्यासाठी भार नाहीये मी माझ्या परीने मदतच करते जी तुमचं काय काय विचार मला सांगा कमजोर खेळाडू टीमला हरवू शकतो आणि आपण एकत्र येऊन आपल्या अर्ध्या टीमला कमजोर करत असतो म्हणजे मुलींना आपण कमजोर करून तर आपली अर्धी टीम तिथेच कमजोर तिथेच कमजोर होते, होते। दुसरं उरलेले जे खेळाडू आपण सारे खेळाडू आहोत आपण स्वतःच दुसऱ्यांचं ओझा वाहून दुबळे बनतो म्हणजे आपण पहिल्याच दिवसापासून अशी सुरुवात करतो की आपली टीम हरलीच पाहिजे मग मला आज माझ्या टीमचे एक दुबळी सदस्य जी पुढे समाज घडवणार होती तिला शक्तिशाली बनून स्वतःलाच आज मला पुन्हा शक्ती मिळाली आहे तुम्हाला सुद्धा शक्ती मिळाली आहे परिवार अजून हो, मजबूत झाला बसबलकरजी मला सांगा की तुमच्यात हा जो बदल घडला तर तुम्ही याआधी कसे होता आणि आता कसे आहात मी एका छोट्याशा गावातून आलोय आणि माझा असा समज होता की स्त्री एक वस्तू आहे साधन आहे तुम्ही त्यांना हवं तसं ठेवू शकता हवं तसं राबवून घेऊ शकता तिची इच्छा असो वा नसो तिला सेक्स करावं लागेल पुरुषा बरोबर पुरुषा बरोबर पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे चुकीचं आहे आता मला असं वाटतं की स्त्रीची इच्छा नसेल तर आपलात्कारच आहे या गोष्टीची तुम्हाला जाणीव झाली खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे तर तुम्ही तुमच्या मुलाच्या संगोपनामध्ये तुम्ही तुम्ही सुद्धा तुमच्या मदत करता का आता मी त्याला आंघोळ घालतो जर त्याने शी केली असेल तर मी स्वतः जातो आणि स्वतः त्याला साफ करतो आणि ही आधी मला नका करू म्हणायची की तुम्ही एवढं वेगळं वागू नका गाववाले घरातले आणि समाजातले लोक तुम्हाला नाव ठेवतील तर मी म्हटलं लोक आपल्याला काय पण म्हणू दे तरी आपल्याला जे योग्य वाटतं तुला जे योग्य वाटतं मला जे योग्य वाटतं आपण तेच करायचं तुम्हाला कसं वाटतं तुम्ही मुलीची काळजी घेता कसं वाटत जो बाप आहे तो जर थकून घरी आला आणि त्याच मूल त्याच्या कुशीत येऊन बसलं आणि त्याने दोन चार मुके घेतले तर बापाचा पूर्ण थकवा पळून जातो हा माझा <laughs> अनुभव आहे आणि बायकोवरती राखण्याची आवश्यकता भासत नाही आज चार वर्ष झाली आहेत भांडण काय असतं आणि भांडण कसं करतात हे सुद्धा आम्ही विसरलो दादाजी हे सांगत आहे ते सगळं खरंय का शंभर टक्के खर <laughs> शंभर टक्के <laughs> मला खात्री आहे की आज खूप सारे पुरुष आपला हा शो बघतात आणि तुम्ही तीन अशी उदाहरणं आहात एकदम वेगळ्या विचारांची आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा तुमच्या विचारांचा नक्कीच सर्वांवर चांगला परिणाम होईल खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू 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 मित्रांनो पुरुषांना सुधारवणं आणि आम्हा पुरुषांचं सुधारणं हे काही सोपं काम नाही आहे आणि याच कठीण कामात गुंतलेल्या एका संस्थेची आज आम्ही मदतीसाठी निवड केली आहे सेंटर फॉर हेल्थ अँड सोशल जस्टिस या संस्थेचे डिरेक्टर डॉक्टर अभिजित दास आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आमची इच्छा आहे की तुम्ही पुढे यावं आणि जितकं शक्य होईल तितकं योगदान तुम्ही या संस्थेला द्या या क्षणी तुमच्या स्क्रीनवर जे नाव दिसत आहे त्या नावाने चेक बनवून तुम्ही तुमच्या जवळच्या ॲक्सिस बँकेच्या शाखेत जाऊन जमा करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन ट्रान्सफरही करू शकता याविषयीची सगळी माहिती तुम्हाला ॲक्सिस बँकेच्या कोणत्याही शाखेत मिळू शकते तुम्ही एअरटेल सुद्धा तुमचा सहयोग देऊ शकता याविषयीची माहिती या क्षणी आपल्या स्क्रीनवर आहे या व्यतिरिक्त सत्यमेव जयतेची फिलाथरपी पार्टनर रिलायन्स फाउंडेशन सुद्धा या संस्थेला एक कोटी रुपयांचं योगदान देईल जसं कंपाऊंडमध्ये मध्ये पोहोचलो होतं समोर हॉस्टेल होतं सगळ्या मुलीवरून बघत होत्या सर पहिल्यांदाच मुली ज्या आहेत त्या आम्हाला बघून शिट मारत होत्या काय हय काय थाट आहे तुमचा <laughs> <laughs> मित्रांनो आमच्या वेबसाईटवर आपल्याला या मुद्द्याशी संबंधित अशा कितीतरी घटना पाहायला मिळू शकतात त्यांची माहिती मिळू शकते आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सत्यमेव जयते डॉट इन मित्रांनो आता मी आमंत्रित करू इच्छितो हिंदी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठे सुपरस्टार यांना जे हिंदुस्थानातील लोकांच्या हृदयावर राज्य करतात श्री अमिताभ बच्चन बसा प्लीज बसा अमित जी खूप खूप धन्यवाद आमच्या शो मध्ये आल्याबद्दल सर आज आम्ही मर्दानगी या विषयावर चर्चा करत आहोत आणि पंच्याण्णव टक्के आपण बघतो की ज्या हिंसक घटना घडत आहेत त्यात मुलांचा पुरुषांचा सहभाग असतो तर मला आपल्याकडून जाणून घ्यायचं की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुमच्या खऱ्या आयुष्यात हिंसक बाबतीत तुमचं काय विचार आहे माझं असं म्हणणं आहे की तुमच्यावर कोणते संस्कार झाले तुमचं पालन पोषण कसं झालंय तुमचे विचार कसे तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला काही शिकवलं किंवा कोणत्या वातावरणात तुमचा जन्म बरोबर बर, 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 आधी जे लोक इथे आले त्यांना असं आढळून आलं की घरात खूप व्हायलेन्स व्हायचा पती पत्नी त्यांच्या आई बाबांमध्ये भांडण व्हायची आता हे मी माझं सौभाग्य समजू की आणखी काही समजू मी तर माझ्या उभ्या आयुष्यात कधीही माझ्या आईवडिलांना भांडताना पाहिलं ना, ना, ना कधी चढ्या आवाजात बोलताना पाहिलं अच्छा आणि हे असंच वातावरण जे आहे ते मी राखलंय माझ्याही घरात मी आजपर्यंत मी आजपर्यंत माझ्या मुलांवर कधी हाते उचललेला नाही म्हणूनच जेव्हा मी अमितजींना आणि अभिषेकला बघतो तेव्हा ते एकमेकांबरोबर अगदी मित्राप्रमाणे वागतात मला असं वाटतं की दोन मित्र भेटतात कसं अभिषेकचा जन्म होण्याआधी अच्छा मी असं ठरवलं होतं की जर मला पुत्र झाला तर तो माझा मित्र असेल तर मग जेव्हा तो लहान होता तुम्ही त्याला उचलून घ्यायचा त्याचा लाड करायचं अगदी अशी कोणताही असा प्रसंग नव्हता जेव्हा उचलून घ्यायचो नाही अच्छा, अच्छा। आणि तेवढंच प्रेम मी माझ्या मुलीवर सुद्धा करायचो तर दोघांच्या संगोपनात तुम्ही कोणताही फरक केला नाहीत मग ती मुलगी असो किंवा मुलगाच नाही समाजामध्ये सगळ्यांचा जो दर्जा आहे तो बरोबरीच आहे असं माझं म्हणणं आहे मी नेहमी या गोष्टीचं पालन केलंय माझ्या घरी आणि मी या गोष्टीचा प्रचारही करतो मुलगा मुलगी दोघांना समान वागणूक न मी हे आधीच ठरवलंय आणि माझ्या पत्नीला सुद्धा सांगून ठेवलंय हो जयाला की जेव्हा आपण इथून या जगातून निघून जाऊ तेव्हा आपलं जे काही असेल थोडंफार कमावलेलं त्याची अर्धी अर्धी वाटणी होईल माझ्या मुलीमध्ये आणि माझ्या मुलामध्ये अच्छा अच्छा तुमचा खूप प्रभाव पडतो लोकांवर आणि माझी इच्छा आहे की आजचे जे तरुण पेरेंट्स आहेत त्यांना आपण काय सांगू शकाल जेणेकरून त्यांना एक दिशा मिळू शकेल की कशा प्रकारे आपल्या मुलांचं संगोपन करता येईल काय शिकवता येईल मी सांगू इच्छितो की कशा प्रकारे आपल्याला सुद्धा शिकायला मिळेल मी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये शिकलो आणि दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये जितकी वेगवेगळी कॉलेजेस आहेत ती सगळी एकाच ठिकाणी तिथलं मिरांडा हाऊस जे आहे महिलांचं एक कॉलेज आहे खूपच प्रसिद्ध तिथे बसस्टँड जो होता एक बसस्टँड तो मिरांडा हाऊसच्या अगदी समोर होता तर मुद्दाम मुलं जी होती ती तिथे बस पकडायला जायची तुम्हाला समजलं असेल कशासाठी ते इथून सुंदर मुली जाणार तर त्यांना बघण्यासाठी थोडी मस्ती आणि तिथे छेडछाड वगैरे सुद्धा चालायची महिला तिथून जायच्या तर शिट्या वाजायच्या कमेंट व्हायच्या मिरांडा हाऊसमध्ये एक प्ले झाला त्यांचा ॲन्युअल प्ले त्यात त्यांना तीन पुरुषांची गरज होती बॉईज तर आमच्या कॉलेजमधून माझी निवड झाली आणि इतर कॉलेजेसमधून आणखीन दोघांना निवडलं सुरुवातीला आम्ही खूप खुश झालो यार की आत्तापर्यंत आपण गेटच्या बाहेर उभे राहत होतो आता, आता आपल्याला संधी मिळणार आतमध्ये जायची <laughs> तर पहिल्या दिवशी तिघे आम्ही मोठ्या थाटात गेटमधून आत घुसलो आणि मागून एक दरवाजा होता त्यांच्या कंपाऊंडला जसं कंपाऊंडमध्ये पोचलो होतं समोर हॉस्टेल होतं सगळ्या मुलीवरून बघत होत्या सर पहिल्यांदाच मुली ज्या आहेत त्या आम्हाला बघून शिट्या मारत होत्या कमेंट पास करत होता पास करत आय हय काय थाट आहे तुमचा आणि एक दोन शिट्या पडल्या आणि अच्छा चाल तर बघायची पॅन्ट तर एकदा अजूनच घातली अशा सगळ्या कमेंट्स <laughs> तेव्हा आमिर मला आयुष्यात पहिल्यांदा ही जाणीव झाली की मुलींना काय वाटत असेल जेव्हा आपण असे वागतो कायम आपण सगळे जी मुलगी असते तिला सूचना करत असतो की तू असं कर असं नको करूस हे कर ते नको करू आणि तिच्यावर खूप बंधनं लादतो पण आपण आपल्या मुलांना कधी असं म्हणत नाही की बेटा हे कर हे नको करूस असं नको करू आणि माझ्या मध्ये आता ती वेळ आली आहे की आपण त्यांना विचारलं पाहिजे आणि स्वतःला सुद्धा विचारावं हो की आपण आपल्या मुलांसाठी काय केलं आपण काय शिकवण दिलं आणि काय शिकवण करणं एखाद्या मुलावर की तू मर्द आहे तू सशक्त बन तू लोकांना मारहाण कर हे सगळं चुकीचं आहे हे त्यांना शिकवताच कामान नाही असं वागून काय मिळणार त्यांना तुम्ही सांगा बरोबर काय प्राप्त करणार ही मुलं त्यानं चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे की स्नेह प्रेम नाती कशी जोडली जातं एकमेकांवर प्रेम कसं करता येतं इतरांशी स्नेहाने कसं वागलं पाहिजे एक इमानदार चांगला आणि सच्चा माणूस बना बस यापेक्षा मोठी अजून कुठली गोष्ट आपण <laughs> आपल्या मुलांना ही शिकवण दिली पाहिजे का की तुम्ही फॉर एक्झाम्पल सामान्यतः आपण मुलांनाही शिकवण देत नाही की जर एखाद्या मुलाला भीती वाटत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे की हे एक भावना आहे तू खुलेपणाने व्यक्त करू शकतोस भीती सुद्धा एक भावना आहे किंवा जर तुला असेल तर खुशाल रडू अगदी बरोबर म्हणाल मला सुद्धा रडू येत जर असाच प्रसंग ओढाला तर मी सुद्धा सर्वांसमोर रडतो आणि हे असं काही गरजेचं नाहीये की जर तुम्ही मर्द आहात तर तुम्ही रडू शकत नाही किंवा तुम्ही कोणतं नाजूक काम नाही करू शकत किंवा तुमच्यात कोणती नाजूक भावना दिसता का म्हणे असं मुळीच नाही हे योग्यही नाहीये कुठे ना कुठे आपण मान्य केलं पाहिजे की आपण माणूस आहोत आणि तर आपण आपल्यात काही काही कमतरताही असणार यात अगदी हिंदुस्थानात असे कितीतरी पुरुष आहेत ज्यांचे विचार असे आहेत आणि आमच्या रिसर्च मधून असं समोर आलंय त्यांना वाटत की मी इतर लोकांपेक्षा जास्त शक्तिशाली आहे मला जे हवं ते मी करू शकतो आणि मी असं आहे म्हणूनच मी खरा मर्द आहे किंवा मी माझ्या बायकोवर दबाव टाकतो म्हणून मी खरा मर्द आहे तर यासारख्या पुरुषांना तुम्ही काय मेसेज द्याल सर मी त्यांना म्हणून की तुम्ही पुरुष नाही आहात आम्ही जी खूप खूप धन्यवाद की तुम्ही इथे आलात आणि मला खात्री आहे की धन्यवाद मला खात्री आहे की देशभरातले लोक जे हा शो बघतायत त्या सर्वांवर तुमच्या बोलण्याचा खूप चांगला परिणाम होईल थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद मित्रांनो या सीझनचा हा शेवटचा एपिसोड आणि मी गहिवरला मनाने तुम्हा सर्वांचा निरोप घेतोय आम्हाला साथ दिल्याबद्दल आपला वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या आपुलकीबद्दल खूप खूप धन्यवाद आतापासून थोड्याच वेळात हा शो संपताच मी तुमच्यासोबत स्टार प्लसवर लाईव्ह असेन आणि हा आपला शेवटचा लाईव्ह शो असेल मित्रांनो वेळ आली आहे मर्दानगीची ही व्याख्या बदलण्याची आणि वेळ आली आहे आपण आपल्या मुलांच्या संगोपनात बदल करण्याची मुलगा असो वा मुलगी दोघांना एकच वागणूक मिळावी एकच शिकवण मिळावी प्रेम स्नेह करुणा विनम्रता माणुसकी माफी आणि समानतेसारख्या सुंदर भावना आणि विचार आपण आपल्या मुलांना शिकवावेत हिंसेची शिकवण मुळीच देऊ नका जोर जबरदस्तीची शिकवण कधीही देऊ नका उलट जसं कमलाजींनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे प्रेमाची शक्ती त्यांना समजवा विश्वास ठेवा शक्य आहे जय हिंद सत्यमेव जयते